माझा मूळचा जन्म गिरगावचा आहे. सो पक्की गिरगावकर आहे. माझी आई माझी आजी सगळेच जण आम्ही ब्राह्मण सभा गिरगाव. 2012 ला मला पहिला अटॅक आला. पोट दुखून मला खूप उलट्या झाल्या आणि मी चक्करून पडले आणि डॉक्टरांनी सांगितलं अपेंडिक्स आहे, ऑपरेशन करूया. म्हणून मी गेलो, ऑपरेशन केलं तरी पोट काही थांबत नव्हतं दुखायचं. तर बायोप्सीचा रिपोर्ट आला आणि तेव्हा मला कळलं की मला एंडोमेट्रियोसिस आहे. कारण माझी आता 2019 ला जी सर्जरी झाली ती 9 तास झाली. गौर गोपाल दासचं एक ऐकलं होतं की वेन एनी सिच्युएशन यू आर गोइंग थ्रू, डोंट गो थ्रू इट, ग्रो थ्रू इट. सो नॅन्सीज नुकमुळे मला अभिषेक मंगेशकर मिळाले आणि अभिषेक मंगेशकरांनी मला एंडो फ्री केलेलं आहे. सो तिथून स्वामींवरती श्रद्धा वाढ आणि त्यांनी खूप वेळाला वारंवार मला येऊन माझ्या समोर येऊन खूप गोष्टी मला नयापणची सुरुवात तिथूनच झाली. म्हटलं नैनिका पांडेवाला मुलीच्या नावाने सुरू करायचं होतं. म्हटलं नयापण नाम रंग देते क्योंकि मेरे को नया करना आणि नयापणचं वैशिष्ट्य असं की डिझाईन रिपीट नाही करत. नमस्कार, मी शर्मिला. मी हिरकणी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत. आजची आपली जी हिरकणी आहे ती सेलिब्रिटी आहे आणि तिन्ही क्षेत्रामध्ये झालेला आहे. लाईफमध्ये एक जो मोठा सेटबॅक आला त्याच्यानंतर तिने स्वतःला कसं ह्याच्यातून बाहेर काढलं आणि आपल्या सेलिब्रिटी लाईफ हे जे बाहेरून दिसतं त्याच्यापेक्षा किती वेगळं असतं आणि काय करायला लागतो हे आपल्याला नक्कीच तिच्याशी गप्पांवर समजेल. आणि तिचा आजकाल तिचं नाव हे जास्त करून तिच्या ब्रँड बरोबर जोडलं जातं. तर आपण तिच्याशी गप्पा मारूया. तिचं नाव वनश्री पांडे नाही आपण. हाय वनश्री, थँक्यू. सगळ्यात सगळ्यात पहिले एक तर तुझा लुक खूप छान दिसतो आणि खूपच मस्त आहे, मला आवडलं. थँक्यू. मी हिरकणी नाव आहे ना चॅनलचं तुझ्या, सो बायकाच आहोत ना, म्हणून मग मी हे हँडपेंट नेकलेस जिथे बाईच आहे बसलेली कानातले पण म्हटलं हे आज आपण घालूया. आणि मुद्राचं जॅकेट आहे, अगेन रिप्रेझेंट भरतनाट्यम आणि डान्सिंग मुद्रा. सो दिस इज दिस गेटअप इज फॉर यू अँड युअर चॅनल. थँक्यू, थँक्यू सो मच. साधारण थोडीशी तुझी लहानपणची आम्हाला सांग काय आहे. नक्कीच. माझा मूळचा जन्म गिरगावचा आहे. सो पक्की गिरगावकर आहे. माझी आई माझी आजी सगळेच जण आम्ही ब्राह्मण सभा गिरगाव. सो गिरगाव माझ्यासाठी खूप जवळचं आहे. लहान म्हणजे प्रत्येक शनिवार रविवार गिरगावात जायचा चौपाटी मग मामा घेऊन जायचा चिकू कुल्फी आणि भेळपुरी आणि सकाळी मग यासदान बेकरीचा केक आणि उसाचा रस असं ठरलेलं असायचं दर शनिवारचा प्रोग्राम. सो जन्म तिकडचा आहे पण माझी शाळा झाली IIT पवईला कारण माझी आई पवईमध्ये जॉब करत होती. सो माझं शिक्षण 7वीपर्यंतच तिथे गेलेलं आहे पवईला आणि मग काही कालांतरासाठी आम्ही डोंबिवलीला शिफ्ट झालो. पण पवईला असताना कसं होतं आम्ही कॅम्पसमध्ये राहत होतो आणि तिथे भरतनाट्यम डान्स क्लास मध्ये मला आईने घातलं होतं. माझ्या आजीने सुदाम्याचे पोहे नावाचा एक मराठी पिक्चर आला होता त्याच्यात काम केलं होतं. सो तिला खूप जास्त आवड होती फिल्म आणि ह्या सगळ्या गोष्टींची. सो मे बी कुठेतरी ते माझ्यात आलंय असं मला नेहमी आई म्हणते. पण डान्स मी करत होते भरतनाट्यम वयाच्या 4व्या वर्षीपासून 5व्या वर्षीपासून मला आईने डान्स क्लासला घातलं होतं आणि तो मी पूर्ण केला. अरंगेत्रम अनफॉर्च्युनेटली होऊ नाही शकलं, माझं गॅप्स खूप आले. आणि शाळेमध्ये असताना स्पोर्ट्स मध्ये मी खूप होते. आम कबड्डी नॅशनल लेवल प्लेयर. अरे वा. सो स्पोर्ट्स त्यापासून होते आणि मग डोंबिवलीला माझं पहिलं इंग्लिश मिडियम होतं आणि मग मला मराठी मिडियम मध्ये शिक्षण झालं सव्वा जोशी विद्यालय. कारण इंग्लिश मिडियम तेव्हा फार लिमिटेड होत्या आणि मला जोशी स्कूलमध्ये ऍडमिशन मिळाली तर आई म्हणाली वर्ष फुकट जाण्यापेक्षा युनो मराठी स्कूलमध्येच आपण घेऊया ऍडमिशन. आणि तिथून ऍक्च्युली चॅलेंज माझ्यासाठी सुरू झाला बिकॉज इंग्लिश मिडियम दिल्ली बोर्ड CBSE मध्ये डायरेक्टली मराठी मिडियम मध्ये तुम्ही जाता आणि तिथपासून सुरुवात होती. कारण आम्हाला CBSE ला सगळं हिंदी आणि इंग्लिश. सो तो एक चॅलेंज होता. पण ऑफकोर्स तिथे कबड्डी डान्स आणि अभ्यास ते सगळं सुरू झालं आणि एक 4-5 वर्ष मी होते डोंबिवलीला. सो तिथेही खूप छान माझा स्टे होता आणि तिथून मग मी 12वीत असताना मी ठाण्याला शिफ्ट झाले डोंबिवली. कारण मला केळकर कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली आणि अभ्यासात मी अजिबात हुशार नव्हते. हुशार आहे पण अभ्यासात नाही. आणि कबड्डी खेळत असल्यामुळे सतत आमच्या मॅचेस असायच्या. सो आय युज टू गो आउट बरेचदा मॅचेस साठी मी बाहेर म्हणजे प्रिलिम्सच्या आधी पण मॅचेस. आणि पण ते म्हणतात ना कधी कधी तुम्ही ज्या गोष्टी
सहज म्हणून करता, आवड म्हणून करता, त्याचा फायदा कुठे ना कुठेतरी होतो. शिकलेलं आणि मेहनत केलेलं फुकट जात नाही, त्याचा अनुभव कसा सांगते मी. 7वी 8वी 9वी 10वी मी 4 वर्ष कबड्डी खेळले, स्टेट लेवल, नॅशनल लेवल, सगळं, धुळे, जळगाव, खूप मॅचेस खेळायचो. 10वीमध्ये मला फक्त 56% मिळाले आणि माझ्या सगळ्या मैत्रिणीला 70-75 तेव्हा खूप होते ना. मला बाबा काय आई IIT ते मी इंडियन ऑइल मध्ये आणि तू काय 57-56% आणले आणि कोणीच बोललं नाही माझ्याशी. आय फेल सो बॅड. आणि बाकी सगळ्या मुली आम्हाला मॉडेल मध्ये मिळाली, पेंढारकर, आणि माझं कुठेच नाही ग. सो त्याच दरम्यान आम्ही शिफ्ट होत होतो आणि स्पोर्ट्स कोटा असतो कॉलेजमध्ये. मला स्पोर्ट्स कोटामध्ये केळकर मध्ये मला सायन्स पण मिळत होतं, कॉमर्सही देण्यात आवडते, पण देन आय थॉट की नाही अपना उतना है नाही आर्ट्स. मग मला स्पोर्ट्स कोटा म्हणजे जी 4 वर्ष मी गुडघे फोडले, अंगठा फ्रॅक्चर झाला, जे काही खेळले ते सगळं मला एवढं झालं 11वीच्या ऍडमिशनला. देन आय टूक ऍडमिशन इन माय केळकर कॉलेज. केळकर कॉलेजमध्ये मी आर्ट्स घेतलं आणि मी BA तिकडनं केलं सोशियोलॉजी मध्ये. आणि केळकर कॉलेजचे दिवस तर अप्रतिम होते, खूप धमाल केली. आमचा ग्रुप होता, आम्ही डान्स मध्ये पार्टिसिपेट करायचो, मॉडेलिंग करायचो. पण मी लहानपणापासूनच लाईक माझी हाईट खूप जास्त होती, सो नेहमीच मला मॉडेलिंग डान्स मध्ये मुलगा ठरलेलं असायचं. मिशा त्या काजळ पेन्सिल आणि मॉडेलिंग मध्ये रॅम्प शो साठी कॉलेजमध्ये आल्यावरती ते सुरू. केळकर कॉलेज इज अ व्हेरी गुड कॉलेज. आणि तोपर्यंत मी ठाण्याला शिफ्ट झालो होतो, तर 1 वर्ष डोंबिवलीहून मी अपडाऊन केलं. मग नंतर मी शिफ्टेड टू ठाणे. मग तिथे खूप सारे मॉडेलिंग डान्सेस असं करत असताना मला एक दिवस एक ऍडव्हर्टाइजमेंट दिसली, निर्मल पांडे वर्कशॉप्स घेतात ऍक्टिंगचे. सो देन आय थॉट की चला काय नाही, त्या निमित्ताने निर्मल पांडे तरी बघता येतील, सौरभ शुक्ला बघता येतील. म्हणून मी जस्ट मज्जेत तिथे ऑडिशन द्यायला गेले अँड आय गॉट सिलेक्टेड इन लाईक 2500 लोक होती त्या दिवशी. त्याच्यामधलं त्या लोकांनी 100 लोक सिलेक्ट केली रिटर्न टेस्ट मधनं आणि त्या 100 लोकांचे ऑडिशन घेतले प्रॉपर आणि त्याच्यातनं 50 लोक सिलेक्ट केली त्या वर्कशॉपला. सो आय वॉज वन ऑफ दोज लकी पीपल. आणि मग तिथून माझा 4 महिन्याचं वर्कशॉपचा प्रवास सुरू झाला. मला ऍक्टिंग कशा शिकतात माहित नाही, माझं नाटकाचं थिएटर बॅकग्राऊंड काही काहीच नाहीये. या डान्स मी लहानपणापासून होते. आणि ते जेव्हा सुरू झालं ना, शनिवार रविवार आमचं वर्कशॉप असायचं 4 ते 8 दादरला, हळूहळू ते आवडायला लागलं मला. आणि मग ते आमचं वर्कशॉप सुरू झालं आणि साधारण तर शुक्रवार शनिवार रविवार आमचं वर्कशॉप असायचं. आणि अगं ते करता करताना ऍक्टिंग आवडू लागली. आणि मला थिएटर बॅकग्राऊंड नव्हतं, डान्सचं बॅकग्राऊंड होतं, पण ऍक्टिंग वगैरे नव्हतं, डान्स आणि स्पोर्ट्स मध्ये होते. आणि मग हे एक करिअर होऊ शकतं हा विचार येणं त्या काळातच खूप मोठी गोष्ट होती. बिकॉज आय कम फ्रॉम अ टिपिकल ब्राह्मणी फॅमिली जिथे आयदर इंजिनियर, डॉक्टर, CA आणि IIT असल्यामुळे इंजिनिअरिंगवर भर. तर माझं असं होतं की घरनं तेच संस्कारना की ग्रॅज्युएशन कर, मग गवर्नमेंट जॉब किंवा कुठेतरी नोकरी कर, मग 23 वर्षी लग्न, आणि मग ते सगळे टिपिकल जे असतं ते तसंच होतं माझे बॅकग्राऊंड. पण वेन आय स्टार्टेड डुईंग दिस वर्कशॉप मला असं जाणवलं की आय हॅव मच मोर टू ऑफर, आय हॅव मच मोर टू डू इन माय लाईफ. आणि मग मी आईबाबांशी बोलले की मला ऍक्टिंग आणि मॉडेलिंग मध्ये करिअर करायचंय. तर ते म्हणाले ठीक आहे, पण माझी आई 18व्या वर्षीपासून नोकरी करते IIT मध्ये. सो ती खूप ओपन माइंडेड आहे आणि माझे बाबा पण खूप ओपन माइंडेड आहेत. त्यांनी मला कधी कशाला नाही म्हटलं. इनफॅक्ट आई मला जीन्स स्कर्ट सगळं आणायची की आत्ता तुझं वय आहे, यू शुड एन्जॉय. कारण एकदा लग्न झाल्यावर यू नेव्हर नो ना, सासरची लोक घालू देतील, नाही वय वाढतं, तर त्या त्या वयात तिथे हाऊस पूर्ण करा हे आईचं एक तत्व होतं. तर मला आई म्हणाली की ठीक आहे, हरकत नाही, ग्रॅज्युएशन पूर्ण कर आणि 1 वर्ष आम्ही तुला देतो. त्या 1 वर्षामध्ये तुला कामं आली तर ठीक आहे, नाही तर एम्प्लॉयमेंट कार्ड काढायचं आणि नोकरी करायची इंडियन ऑइल किंवा बँक किंवा एअर होस्टेस किंवा व्हॉट एव्हर जॉब आय विल गेट. म्हटलं ठीक आहे. आणि हे सगळं करत असताना माझं TY वर्ष सुरू होतं आणि गौतम राजदेक्षांकडे आम्ही गेलो होतो भेटायला. आणि माझं फोटो सेशन त्यांनी करावं ही कुठेतरी माझी इच्छा होती, फर्स्ट फोटो सेशन. तर अतिशय आय कॅन टेल यू शर्मिला ही सच अ जेम ऑफ अ पर्सन. इतकं छान, म्हणजे ते एवढे मोठे सेलिब्रिटी आहेत, माधुरी दीक्षित, काजोल, या लोकांचे फोटो काढले, बट ही सेड यस टू मी. आणि मला आठवतंय ज्या दिवशी आमचं शूट होतं, माझा उपास होता, मी मंगळवारचे उपास करायचे आधी. अरे खिचडी बनवली होती त्यांनी माझ्यासाठी की अगं तुझा उपास हो. आणि जयवंत ठाकरे होते मेकअप, म्हणजे ना खूप तगडी अशी टीम. आणि ना मी लहान होते ग, इन द सेन्स आय वॉज व्हॉट 19,
मला ह्या ही लोक एवढ्या मोठ्या पोझिशनचे त्याची आपल्याला म्हणजे माहिती असतं, पण ऍक्च्युली आपण त्यांच्यावर जेव्हा काम करतो तेव्हा त्यांचं जे कार्य आहे ते आपल्याला कळायला लागतं. त्यांची एक अट होती की टीवायला तुला फर्स्ट क्लास आणावं लागेल आणि एम एला ऍडमिशन घेतली तर मी तुझं फोटो सेशन करणार. दॅट वॉज अ टास्क. अभ्यास आणि मी 36 आकडा होता. एफ वाय एस वाय दोन्ही वर्षी केटी लागल्या होत्या मला, एटी केटी मध्येच आले मी. पण मी म्हटलं ठीक आहे, सो आय टुक दॅट ॲज अ चॅलेंज आणि मला 58% मिळाले टीवायला. 2% कमी पडले, पण ते 2% मी असे म्हणले मी बारीक झाले अजून आणि म्हटलं हे 2% त्या फिटनेस लिहिला का तुम्ही आणि असं करून पहिलं फोटो सेशन झालं. आणि पहिलं फोटो सेशन झाल्यावरती मग त्यांनी मला काही नंबर्स दिले ऍडव्हर्टायझिंग एजन्सीचे, मग जिथे मी आणि बाबा जाऊन फोटो अगदी देऊन ते 4-4 फोटो पूर्वीच्या काळात असायचं ते द्यायचो. आणि मग हळूहळू मला कामं यायला लागली ऍडव्हर्टाइजमेंट. म्हणजे फर्स्ट ऍडव्हर्टाइजमेंट वॉज विथ अदिती गोविंदकर, डाबर वाटिका, प्रिंट ऍड होती. आय गॉट इट आणि आईबाबांनी 30,000 भरले होते अगं गौतमजींकडे फोटो सेशनचे. सो माय एम वॉज टू रिटर्न दॅट 30,000. कारण असतं ना आपल्याला की आपण लहान असताना की नेहमी कमा लडको देणार उन्होंने इतना किया. सो पहिल्या ऍड मध्ये चांगले पैसे मिळाले ते देऊन टाकले, पण आईने त्याची एफडीच केली. ते आई बाबा तुला माहिती आहेत कसे असतात आपले. तर मॉडेलिंग कॅटलॉग्स मधनं मला जास्त कामं यायला लागली. सो आय रिअली वॉन्टेड टू डू ऍक्टिंग अँड मॉडेलिंग. आणि मी आणि आजी लिटरली सांगते तुला, मे महिन्याची सुट्टी लागली की आम्ही पिक्चर बघायला जायचो टिळक टॉकीज न दिल बेटा राजा जे पिक्चर यायचे ते शुक्रवारी आम्ही टिळक टॉकीजला आजी तयार असायची. आजी ते केसाला ना ते कलप लावायची बाय, तसे गुरुवारपासूनच तयारी, चला पिक्चरला जायचंय. सो घरी ना खूप छान वातावरण होतं. म्हणजे आमच्याकडे कलेला खूप महत्व आहे. माझ्या आईला वाचनाची आवड आहे. माझे बाबा या वयात आता ही 70, ही इज लर्निंग संस्कृत अँड उर्दू. त्याला पा म्हणते, त्याला फिरायची अतिशय आवड आहे. सो दरवर्षी आम्ही फिरायला जायचो. आणि शर्मिला, फिरणं इज नॉट ओनली क्लिकिंग पिक्चर्स, तुम्ही घडत जाता. कारण तुम्ही जेव्हा फिरता ना तेव्हा तुम्ही आसपासची दुनिया बघता काय चाललंय. जसं उदाहरण द्यायचं झालं तर मी सिक्कीमला गेले होते तेव्हा 20 रुपये घेऊन एका कुलीने माझ्या 2 बॅगा उचलल्या आणि तो पूर्ण स्लोप चढला. ठीक आहे, तेच मी वेगसला होते ना तेव्हा टेबल भरभरून असं चिप्स होत्या आणि पैसे उडवत होते. सो दोन्ही ते टोकं तुम्ही बघता जेव्हा फिरताना. रियालिटी चेक येतो की वेअर यू आर स्टँडिंग. आणि मग एक माणूस घडायला सुरुवात होताना तेव्हा हे ट्रॅव्हलिंग जे आहे ना ते खूप उपयोगी पडतं. सो बाबांना फिरण्याची आवड, गाण्याची आवड, सगळी फिल्म आले की कॅसेट्स असायच्या ए साइड बी साइड, मग ते कुठच्या फिल्मचं पाहिजे मग त्या हिशोबाने यु नो ते वातावरण होतं आमच्याकडे. म्हणजे आमच्याकडे सगळ्या गोष्टींवर डिस्कशन व्हायचं, मग ते पॉलिटिक्स असो, फिल्म असो, बिल्डिंगचे इश्यूज असो, पाणी डोंबिवलीला पाणी आणि लाईटचं तेव्हा खूप प्रॉब्लेम असायचे. तो टँकर यायचा, मग बादली उद्या कोण घेऊन येणार आहे, माझा भाऊ की मी. सो आमच्याकडे ना ते खूप ओपन वातावरण असल्यामुळे ना मला असं कधी स्ट्रगल नाही झालं आई बाबांना सांगायला की मला ऍक्टिंगच करायची आहे. आणि ऍक्टिंग मध्ये आल्यावर आपसूक कामं येत गेली. ऑफकोर्स खूप मोठा स्ट्रगल होता. ठाण्यामधून नरिमन पॉइंटला सगळ्या एजन्सीज मध्ये फोटो द्या, महालक्ष्मीला ऑडिशनला जा, 100 मुली असायच्या. आणि बिंग फ्रॉम अ महाराष्ट्रीयन बॅकग्राऊंड आपल्याला तो कॉन्फिडन्स नसतो अगं, आपण खूप साधे आणि एक वेगळंच जग. इंडस्ट्री इज अ व्हेरी डिफरंट वर्ल्ड. ते समजून घ्यायलाच मला 3 महिने लागले की हाऊ आय हॅव टू प्रेझेंट माय सेल्फ. भलेही इंग्लिश येतं बोलायला, पण त्या लोकांमध्ये तुम्ही कसं स्वतःला कपडे घालून जाता, मेकअप. मला लिपस्टिकचा एक उपयोग माहित होता, ओठांना इथे गालाला आणि तीच आय शॅडो तेच ब्लश. पण तिथे गेल्यावरती हळूहळू या सगळ्या गोष्टी शिकले, ऑब्झर्व केलं. नॉट नेसेसरी दॅट जिथे जाता तिथे तुम्हाला कामच मिळतं, कधी कधी तिथे तुम्हाला काहीतरी शिकायला मिळतं. सो हा जो प्रवास होता, रोज ट्रेनने जा, स्ट्रगल करा, फोटोज द्या, आय एन्जॉयड इट. पैसे कमी असायचे, मोबाईल वोबाईल काहीच नव्हतं, पेजर तर खूप नंतर आला माझ्याकडे, पण लँडलाईन वरती हा आप तो ऑडिशन है आप आ जा या आप सिलेक्ट हो गए हो, तर ती गंमत वेगळी होती. तो स्ट्रगलचा काळ पण छान होता. आणि मग हळूहळू कामं येत गेली. आणि कॅटलॉग्स मॉडेलिंग मधला कॅटलॉग जो एक प्रकार असतो जिथे वेगवेगळ्या डिझायनर्सचे कपडे घालून आपण त्यांच्यासाठी त्यांच्या कॅटलॉगसाठी शूट करतो. बिकॉज आय वॉज व्हेरी फोटोजेनिक अँड आय वॉज व्हेरी स्किनी, तर मला ती कामं जास्त येत गेली. आणि माझं असं होतं की चांगल्या मार्गाने जी कामं येत आहेत ती आपण करायची. बिकॉज आय बिलीव्ह इन डुईंग स्मार्ट वर्क अँड आय बिलीव्ह इन डुईंग ऑनेस्ट वर्क. सो मग जी कामं येत गेली मी करत गेले. आणि अगं 1 वर्षाचे आता 14-15-18-20 वर्ष झाले मी तिथेच आहे.
मॉडेलिंग करताना कधी रॅम्प वॉक केलं होतं? हो हो, बरेचदा केलं. आय वॉज महाराष्ट्र क्वीन 2003. अदिती गोवित्रीकर टायमिंग केलं होतं मला. सो प्रमोद नवलकर आर्थिक मंत्री होते आणि तेव्हा कलिनामध्ये मी एम एला ऍडमिशन घेतली होती बिकॉज ऑफ गौतमजी. अगेन यू हॅव टू डू एम ए कारण इंडस्ट्री अर्भावरचं पाणी. नशीब चमकलं तर तारा बन जाओगे, नशीब नाही चमका तो आप बिखर जाओगे. सो एक बॅकअप काहीतरी असायला पाहिजे. सो ही सेड की वनशी ऍटलीस्ट एम ए कर म्हणून मी ऍडमिशन घेतली. तर त्या इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशनमध्ये मी जिंकले होते. तर तिथे प्रमोद नवलकर आणि ते सगळे आले होते. तर मग त्यांनी मला तिथे पायलटांनी सांगितलं की मराठी मुलींसाठी बिकिनी न घालता नऊवारी साडी घालून मी महाराष्ट्र सुंदरीचं आयोजन करतोय, तर यू शुड पार्टिसिपेट. आणि मग मी पार्ल्यालाच झाला होता दीनानाथला तो शो आणि तिथे आय वॉज द विनर. आणि मग 2002 का 2003 गोष्ट आहे. त्याच्यानंतर मग लोकांना कळलं की महाराष्ट्रीयन, कारण मी दिसत नाही महाराष्ट्रीयन. बरोबर, नाही दिसत. आणि त्याच्यानंतर मग एक एक मराठी सिरियल. जसा पहिला शो दामिनी होता मराठी सिरियल, उत्तर दामिनी, त्यामध्ये मी मनोज जोशीच्या मुलीचा रोल केला होता. आणि मग हळूहळू लोकांना कळायला लागलं की मी महाराष्ट्रीयन आहे. मग त्याच्यानंतर सिरियल्स येत गेले. आणि पूर्वीचा काळ असा नव्हता ग की तुम्ही इथे काम करता तर इथे नाही, सगळ्या चॅनलवर असायचं. म्हणजे अगदी दूरदर्शन म्हण, अल्फा म्हण, ई टीव्ही म्हण, तेव्हा तर 2-3 चॅनल होते. आता खूप चॅनल झाले. पण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा पहिली सिरियल वॉज दामिनी, स्वामिनी होती. मग दामिनी मिळाली. स्वामिनीमध्ये गेस्ट अपिअरन्स होता पण दामिनीमध्ये मोठा रोल होता. आणि मग 4 दिवस सासूचे, बंधन, आणि मग त्या सिरियल जगा वेगळी, त्या येत गेल्या हळूहळू. आणि जसं जसं येत गेलं काम तसं तसं मी शिकत गेलो. मला खूप चांगली लोकही भेटली, सुहास जोशी, केदार शिंदे, खूप लोकांनी मला गाईड केलं, खूप लोकांनी मदत. बिकॉज कमिंग फ्रॉम सीबीएसई बोर्ड वेअर ओनली इंग्लिश अँड हिंदी इज प्रॉमिनंट, पण मराठी मला माझी मातृभाषा मला आवडते. तर सुरुवातीला माझा त्रास, मला त्रास व्हायचा त्या गोष्टींचा. मला पटकन काही काही शब्द बोलताना, उच्चार करताना त्रास व्हायचा. तर मग हे लोक मला, मग मी वाचन सुरुवात केली. वाचन बिकॉज सी वेन यू आर इन एनी इंडस्ट्री यू हॅव टू अपग्रेड युअर सेल्फ. तुम्हाला शिकावं लागतं. असं नाही की मी आता इथे आलंय चला मी आता यु नो मेरको सब कुछ आ गया, ऐसे नाही होता. एव्हरी डे इज अ लर्निंग प्रोसेस. एव्हरी डे यू हॅव टू लर्न, एव्हरी डे यू हॅव टू अपग्रेड. मग हे सगळं करत असताना कधी अगं म्हणजे मी ऍक्टिंग मध्ये आले आणि ऍक्टिंग माझं करिअर बनलं मलाच कळलं नाही. बट या आय रिअली एन्जॉय. कारण मॉडेलिंग करत असताना मी चिंतामणीसाठी सोन्याचा ब्लाऊज घालून मॉडेलिंग केलं, महाराष्ट्र सुंदरी झाले. त्याच्यानंतर कितीतरी डिझायनर्स आहेत ज्यांचे मी म्हणजे जे इंडियामध्ये देत पण नाही, ते सगळे बाहेर जायचे. तेव्हा कपडे असे लेहेंगे, घागरा चोली, लाख लाख रुपयाचे लेहेंगे आणि ड्रेसेस, साड्या इतकं घातलंय ना मी. म्हणजे सगळी हाऊस मी 21-22 वर्षी पूर्ण करून घेतलेली आहे की जे कपडे आपल्याला बघायला सुद्धा मिळत नव्हते त्यावेळेला ते मी सगळे घालून मॉडेलिंग करायचे. आणि आय एन्जॉय डुईंग दॅट. सो हे करिअर असं आलं आणि स्ट्रगल भयंकर होता. मी आणि बाबा फोटो द्यायला जाणार, मग विचार, मी तर बरेचदा गाडीमध्येच झोपायचं आणि बाबा ड्राईव्ह करायचे या सेटवरनं त्या सेटवर. कारण तेव्हा 3-3, 4-4 शोज होते. 4 दिवस सासूचे, लिपस्टिक, जगा वेगळे आणि चाल कुरू कुरू हे 4 शोज मध्ये सुरू होते. आणि मॉडेलिंग परत असायचं. आणि दुसरं असायचं बॉम्बे सेंट्रलला. सकाळी मग ठाण्याहून ट्रेनने बॉम्बे सेंट्रल, दादरला जा, तिथून उतरा. सो स्ट्रगल हा सगळ्यांचा भाग असतोच. पण तो स्ट्रगल वाटत नाही जेव्हा तुमचं पॅशन तुमचं प्रोफेशन असतं. राईट. आय ऑलवेज टेल माय क्लायंट्स ऑल्सो नाव ऍज अ हिलर की फॉलो युअर पॅशन. बिकॉज वन्स यू फॉलो युअर पॅशन यू कॅन कन्वर्ट दॅट पॅशन इन टू प्रोफेशन. अँड वेन इट इज अ प्रोफेशन डेफिनेटली यू एन्जॉय द पर्क्स. अँड वेन द पर्क्स आर कमिंग, द पॅशन इज फुलफिल्ड, दॅट इज युअर प्रोफेशन. ऑफकोर्स देर इज अ पीस. सो दीज आर द 4 पीस which I have invented in this whole journey. And this is how my acting career started and I really enjoyed it. मज्जा आली खूप. हे सगळं करत असताना आणि आई खूपच मस्त. मग आता याच्यामध्ये कसं तुझ्या पॅरेंट्सचा सपोर्ट होता? लकीली तू स्टार्ट गौतमजींपासून केलीस, त्याच्यामुळे एक स्टार्ट खूप महत्वाचं असतं ना कुठे आपण जातो किंवा ह्या गोष्टी. मला एक सांग की समजा आता आताच्या जनरेशन मध्ये ह्या फील्डचं खूप अट्रॅक्शन आहे, मॉडेलिंग म्हणा किंवा हे खूप मुलींना आणि मुलांना सुद्धा हे सगळं करायचं असतं, तर तू त्यांना काय टिप देशील की म्हणजे तुम्ही काय प्रिकॉशन घ्या किंवा कशी स्टार्ट करा किंवा तुमच्याकडे काय असलं पाहिजे किंवा असं काही?
सी खरं सांगू तर माझं काही थिएटर बॅकग्राऊंड नव्हतं, पण मी वर्कशॉप केलं 4 महिन्याचं. लोकांना काय वाटतं ना, अर्धा तासाचा एपिसोड, 3 तासाचा मूवी किंवा 10 एपिसोडची वेब सिरीज खूप इझी आहे. अजिबात ते क्षेत्र पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला एक चांगलं बॅकग्राऊंड असेल ना, थिएटर बॅकग्राऊंड, किंवा तुम्हाला ऍक्टिंग मध्ये करिअर करायचंच असेल तर व्हॉइस मॉड्युलेशन, बॉडी लँग्वेज, थिएटरमध्ये कसा वावर हवा. आणि माझं प्रामाणिक मत आहे, आय वॉज अनफॉर्च्युनेट की मी थिएटर बॅकग्राऊंडची नाही आहे, बट थिएटर बॅकग्राऊंड असणं, थिएटर इज एबीसीडी, इट इज अ फाउंडेशन. सर मला हे सांगायला आवडेल की ज्यांना ऍक्टिंग मध्ये करिअर करायचं त्यांनी थिएटर करावं, मग कुठलंही असो ते माध्यम, इंग्लिश असो, हिंदी असो, इंग्लिश असो, थिएटर मध्ये तुम्ही घडता. थिएटर इज द फाउंडेशन, इट्स अ एबीसीडी. त्यांनी काय होतं, तुमचा कॉन्फिडन्स सगळं निघून जातो, तुमची आवाजाची जी पट्टी आहे, बॉडी लँग्वेज आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकता येतील. फक्त सिरियल मध्ये यायचंय, आजकालच्या पिढीचा हाच प्रॉब्लेम झाला, त्यांना सगळं क्विक हवं, खूप मेहनत आहे. आम्ही तुला सांगू का, 18-18, 20-20 तास शूटिंग करतो. लोकांना वाटतं की अरे आम्ही उंबडा घालू ना इथे, ते काटे टोचून माना दुखायला लागतात अगं. आणि यू कॅनॉट रिमूव्ह इट एव्हरी टाइम बिकॉज तुमचे सीन्स लागलेले असतात. म्हणजे लिटरली सीन्स मध्ये असताना आम्ही असे हात देऊन झोपतो, पण तो आंबाडा खराब नको व्हायला, आणि ते काटे टोचत असतात, आणि त्याच्यावर पण काय काय डेकोरेशन असतं. तुम्हाला म्हणतात ना, अगर आप किसी चीज का जुनून नाही रखू ना, आप तो चीज हासिल नाही होती. तुम्हाला त्या गोष्टीचा वेळ पाहिजे. मला नेहमी म्हणतात, जोपर्यंत तुला वेळ नाही लागत ना, धास नाही लागत ना, ती गोष्ट नाही मिळत. ऍक्टिंग कॅनॉट बी अ पार्ट टाइम प्रोफेशन, ऍक्टिंग इज फुल टाइम, इट्स 100% बिकॉज तुम्ही टन मन भरून जाता त्याच्यावर. तुम्ही एक कॅरेक्टर उभं करण्यासाठी ना, यू पुट एव्हरीथिंग, यू पुट युअर सोल इन दॅट. सो इट्स नॉट दॅट इझी. त्याच्याबरोबर फिटनेस आलं, कारण कॉम्पिटिशन इतकी आहे. मुलांसाठी वेगळी कॉम्पिटिशन आहे, मुलींसाठी वेगळी कॉम्पिटिशन आहे. स्क्रीनवर दिसायचं तर यू हॅव टू लुक गुड, युअर स्किन शुड बी गुड, युअर हेअर शुड बी गुड, युअर फिजिक शुड बी गुड. आणि माझं तर असं प्रामाणिक मत आहे की ज्यांना कोणालाही ऍक्टिंग मध्ये यायचं, प्लीज डिग्री घ्या आणि मग घ्या. जस्ट बिकॉज आमच्या फॅमिलीत वाटतं मी हिरोईन होऊ शकते म्हणून मी जाते, असं करून नाही. दिस इज नॉट अ पार्ट टाइम प्रोफेशन. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पडताळून बघा असं माझ्याकडनं मी सल्ला देऊ इच्छिते. आणि शेवटी नशीब असतं, मेहनत सगळेच करतात, म्हणजे स्पॉट दादापासून ते डिरेक्टर पर्यंत. तो यश जरी मिळालं नाही तरी त्यांनी खचून न जाता आपण कुठे कमी पडतोय आणि आपण कसं इम्प्रूव्ह करायला पाहिजे ह्या गोष्टीवर विचार करा. कारण इथे पदोपदी वेगवेगळ्या प्रकारची माणसं तुम्हाला भेटतात. म्हणजे मी माझं तर असं म्हणणं असतं की जर आयुष्य काय आहे हे बघायचं असेल तर किमान 1 वर्ष इंडस्ट्रीमध्ये राहा. सगळ्या प्रकारचे लोक तुम्हाला भेटतात तिथे. आणि कधी कधी तुम्हाला खूप शॉकिंग असतं, कधी कधी तुम्हाला ऐसे भी होता है क्या, कधी कधी तुम्हाला लोक उल्लू बनवतात, तुमचे पैसे डुबवतात, तुम्हाला सांगतात एक रोल, तुम्हाला देतात काहीतरी भलतं, मग चेकच येत नाही, चेक दिला तर तो बाउन्स होतो. खूप साऱ्या गोष्टी, इट्स नॉट ओनली ऍक्टिंग, पण त्याच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी येतात. गुलाबाचं फुल सुद्धा त्याला काटे येणारच. सो ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून मेंटली प्रिपेअर होऊन एक इंजिनिअरिंग, जे काय तुम्ही बीए इंजिनिअरिंग डॉक्टर जी काही डिग्री आहे का, की जर समजा इथे यश आलं नाही तर डिप्रेशन मध्ये न जाता यू हॅव अनदर प्लॅन बी अँड इट हॅज टू टेक दॅट. कारण जर निसर्गाने दिवस आणि रात्र दिले ते बॅलन्स करून 12-12 तास का, कारण शरीराला 12 तासाचा आराम हवा आणि 12 तासाचं काम हवं. तसंच जर तुमचं हे प्रोफेशन इथे जर नाही झालं तर डिप्रेशन मध्ये जाऊ नये, किंवा आता मी काय करू हा प्रश्न येण्या अगोदर तुमच्याकडे प्लॅन बी असेल. सो एज्युकेशन, आणि जरी एज्युकेशन करायच्या आधी जर तुम्ही या लाईन मध्ये या फील्ड मध्ये येत असाल तर एज्युकेशन बंद न करा. पेशन्स, एज्युकेशन, थिएटर बॅकग्राऊंड, स्वतःमध्ये असलेला कॉन्फिडन्स आणि मी हे करू शकेन हा कॉन्फिडन्स असेल, पॅशन असेल, प्रेम असेल, जिद्द असेल, तर त्या हे खूप महत्वाचं आहे. कारण काय, कितीतरी मुलं म्हणजे आता मुंबईमध्ये आपण ऐकतो ना की रोज हजारो जण फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी येत असतात आणि त्यांना किती जणांना फसवलं जातं, किती जणांना कसे कसे आलेले असतात. सो आय थिंक हे तुझ्या तोंडून ऐकून लोकांना जास्त चांगलं पटू शकतं इतरांनी कोणी सांगण्यापेक्षा. बाहेर गाऊन जी येतात ना मुलं मुली, त्यांचे तर अजून भीषण हाल आहेत, पण त्यांना खायला खायला प्यायला बरोबर काही जागा घ्यायची. आणि मग काय होतं माहितीये का, इथे एक्सप्लॉयटेशनही तेवढंच आहे ना. चांगली माणसं आहेत, वाईट माणसंही आहेत, सगळ्या प्रवृत्तीची माणसं सगळ्याच फील्ड मध्ये आहेत,
पण मग काय होतं ना, मुलांना एखादी सिरियल मिळते किंवा एखादं काहीतरी मिळतं आणि मग नंतर मिळत नाही, मग ते डिप्रेशन मध्ये जातात आणि मग काहीतरी टोकाचं पाऊल उचलतात. मग ते होऊ नये म्हणून तुमचं एज्युकेशन असेल ना, तर मग कसं असतं की तुम्हाला देर इज अ यू टर्न, देर इज अ वे बॅक. असं त्याचा अर्थ होत नाही की मला इथे यश मिळालं नाही तर मी अपयशी आहे. नो, मे बी यू आर नॉट मेंट फॉर दॅट, यू आर मेंट फॉर समथिंग बिगर. फक्त टीव्हीवर येणं इज नॉट एव्हरीथिंग, तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा तुमची जर्नी काहीतरी वेगळी असेल, दॅट्स ओके. अपयश मिळालं म्हणून मी माझ्यात काहीतरी कमी आहे किंवा आय एम नॉट मे बी गुड, हा न्यूनगंड घेऊन नका जाऊ. तुम्ही हा आनंद प्रयत्न केला, कारण प्रयत्न सगळेच करता, नशिबात ज्याच्या असतं त्याला यश नक्की मिळतं. आणि यश आणि अपयश यापेक्षाही प्रयत्न केलाय तुम्ही तिथे जाऊन ते जास्त महत्वाचं आहे. आणि खचून न जाता अपयश आणि यश दोन्ही सेम घ्या, सेम प्रकारे घ्या. ऍक्सेप्ट नका होती की मला मी सक्सेसफुल आहे तो आय एम हॅपी आणि मी अनसक्सेसफुल आहे म्हणून आय एम सॅड. डोंट डू दॅट. जे काही आहे शिकायला काय मिळालं, का झाला तुमचा हा शो फ्लॉप, अच्छा याच्यामध्ये हे कमी पडलं का, सो नेक्स्ट टाइम आय विल इम्प्रूव्ह. सो इन्स्टेड ऑफ गेटिंग डिप्रेस्ड ऑर सॅड, थिंक हाऊ बेटर यू कॅन प्रोजेक्ट युअर सेल्फ इन युअर नेक्स्ट प्रोजेक्ट. प्रत्येक आर्टिस्ट कसं असतं ना, दोन सिरियलच्या मध्ये गॅप मिळतो, तेव्हा आम्ही आर्टिस्ट काय करतो, आम्ही फिटनेसवर लक्ष देतो कारण शूटिंगच्या आम्हाला तो वेळ मिळत नाही. मग आमच्या स्किनवर कारण सतत मेकअप असतो तर मग स्किनला त्रास होतो, मग घरी असताना नो मेकअप, केसांची काळजी, मसाज वगैरे. तो ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत अगं शर्मिला, पण ह्या खूप महत्वाच्या असतात. तो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा, जे जे कोणी ऐकत असतील आणि ज्यांना ऍक्टिंग मध्ये करिअर करायचं असेल, तर ह्या सगळ्यांची मानसिक तयारी करून की काम आलं नाही आलं तरी सुद्धा, आणि आई बाबांना दुखावून, आई बाबांना फसवून, खोटं बोलून, घर सोडून तर मुळीच येऊ नका, कारण खूप फसवणूक होते मग, खूप फसवणूक. सो आई बाबांच्या संमतीने करा, आई बाबांना पटवून द्या आणि मगच करा. मला सांगते आता ह्या सगळ्यामध्ये वनश्री जोशी पांडे कधी झाली? येस, 2010 आमचं अरेंज मॅरेज आहे आणि विवाह मंडळात माझ्या आईने नाव नोंदवलं होतं, कोणालाही सांगून खरं नाही म्हटत. आय वॉज अ व्हेरी एक्स्ट्रोवर्ट, आउटस्पोकन, टॉम बॉय, स्ट्रेट फॉरवर्ड गर्ल फ्रॉम द बिगिन. म्हणजे बाबा खूप बोलके, सो आम्ही आई आणि भाऊ जास्त बोलत नाही, पण मी आणि पा खूप बोलतो आम्ही, म्हणजे नॉनस्टॉप थांबावं लागतं, अगं थांब. सो माझं अरेंज मॅरेज होईल असं कधीच कोणाला वाटलं नव्हतं, पण आईने 23 वर्ष लागलं, नाही नाही वय झालं लग्न करा लग्न करा, म्हणजे ठीक आहे करूया. पण माझं होतं की मला अरेंज मॅरेजच करायचं. सी प्रेमात पडताना आपण कास्ट, बँक बॅलन्स किंवा फॅमिली बॅकग्राऊंड बघून तर पडणार नाही, प्रेम प्रेम आहे. आणि माझं असं झालं होतं की समजा त्या आई बाबांना पसंत नाही आला आणि उद्या पुढे जाऊन जर काही झालं तर मग आई बाबा घेणार पण नाहीत, आणि त्या 23 वर्षी तीच अक्कल असते ना. सो मग माझं होतं की अरेंज मॅरेज केलं आणि काही प्रॉब्लेम झाला तर आई बाबा ऍटलीस्ट उभे तरी राहतील. सो अगं नाही असे उदाहरण होती आजूबाजूला. सो मग असं होतं ना, स्वतः केलं आणि मग आता आली घरी, सो ते कुठेतरी तुमच्या डोक्यात असतं ना ग. तर मग माझं होतं की मग आई बाबांना शोधू दे ना, ते बघतील शिक्षण बॅकग्राऊंड काय ते. आणि मग नाव नोंदवलं माझं आणि पहिलंच स्थळ होतं हे, आणि नागपूरचे फॅमिली ही, माझे सासरे कलेक्टर होते तेव्हा महालक्ष्मी रेसकोर्सच्या इथे राहायचे, आणि माझा नवरा अमित पांडे दॅट टाइम ही वॉज विथ ICICI बँक, ज्यांनी MBA केलंय फायनान्समध्ये आणि MA केलंय इकॉनॉमिक्समध्ये. आणि त्यांनी पाहिलं तर 16-17 पण मग माझं शूट होतं आणि तिथून मी गेले आणि त्यांना माहित ना तुम्ही ऍक्टिंग करते. माझ्या बाबांनी त्याच्या बाबांच्या ऑफिसमध्ये जाऊन माझा फोटो दाखवला आणि त्यांनी सांगितलं वो कुछ साडी का करतीये, कॅटलॉग म्हणायचं होतं, पण ते आपले बाबा माहितीत कसे असतात. आणि माझ्या सासऱ्यांकडे टीव्हीच नव्हता, सो त्यांना काहीच माहित नाही. ते बोलले वो ड्रेस डिझायनर आहे, सासऱ्यांनी घरी सांगितलं यांना ड्रेस डिझायनर आहे. सो अमित जेव्हा मला भेटला तेव्हा तुला अच्छा कहा डिझायनिंग करते, म्हणजे क्या डिझायनिंग, मी डिझायनिंग नाही करते मी ऍक्टिंग करते. त्याच्याकडे जेव्हा बायक होतं त्यांनी मला ओळखलं, तेव्हा जगा वेगळी, 4 दिवस सासूचे चाळकुरुकुरू, 3 शो सुरू होते. आणि मग त्याला कळलं मी ऍक्टिंग करते, पण मला सासऱ्यांनी पसंत केली. आश्चर्य वाटलं कारण मला ना त्यांच्याकडे टीव्ही नाही आणि त्यांनी ऍक्ट्रेस मुलीला पसंत केली मॉडेलिंग. आणि मग 22 नाही, आय मेट हिम ऑन 15 जून ला आमचा बघण्याचा कार्यक्रम झाला
22 जूनला त्यांनी आम्हाला जेवायला बोलवलं, त्याच दिवशी साखरपुड्याची अंगठी घेतली, 4 जुलैला एंगेजमेंट आणि 20 नोव्हेंबरला लग्न. अरे बाचुअली हे खूपच वेगळं आहे ना, मॉडेलिंग करून करिअर, ऍक्टिंग करिअर मधून अगदी वधूवर नाव घालून अरेंज मॅरेज नाव नोंदवू. आणि तुला सांगू का, त्याच्या आधी मला ना फोनवरनं 3-4 स्थळं आली होती, आय विल नॉट रिव्हील द नेम, पण त्यांचं असं होतं की नाही नाही मॉडेलिंग करणारी मुलगी नको आम्हाला. आणि मला खूप वाईट वाटायचं, काय सांगू का, पण तुम्हाला बघायला आवडते मॉडेलिंग करणारी आणि ऍक्ट्रेस बघायला आवडते, पण तुम्हाला सून म्हणून घरात नको किंवा मुलगी नको का असं ना. मी आईला म्हटलंय बघ, माझ्या फील्डमध्ये मी खूप मेहनत करते मॉडेलिंगसाठी, दिवसाला 100-100 ड्रेसेस चेंज करायचे, खांदे दुखायचे माहिती, आणि मग त्या ट्रेनने बॅगा घेऊन परत ठाण्याला या दादरून तो पिक चढून काय मी मेहनत करते. आणि माझ्या प्रोफेशनला जर अशा नजरेने लोक बघणार असतील, सासरचे म्हणजे, तर आय डोंट वॉन्ट टू गो इन दॅट फॅमिली. मला अशी फॅमिली हवी जी माझ्या करिअरला प्राधान्य देईल आणि रिस्पेक्ट करेल, कारण मी माझं नाव बदलून माझं सर्व सोडून येते. मी माझ्या नवऱ्याला जेव्हा भेटले तेव्हा म्हटलं, मी जर तुला सांगितलं तू एमबीए कशाला झाला, आता तू डॉक्टर कर, डॉक्टर हो, पीएचडी कर, करशील का, असं नाही होत ना, माझं करिअर मी का सोडू जस्ट बिकॉज आय एम गेटिंग मॅरिड. म्हणजे त्या 3 लोकांसाठी माझा हा प्रश्न होता. अर्थात मला त्याचा रिप्लाय आला, फारच आगाऊ आहे, जिवेला हार्ड नाही. ठीक आहे, तुम्हाला जे समजायचं, बिकॉज इट इज सेव्ह युअर आयडेंटिटी. मी मेहनत घेतली 3 वर्ष तेव्हा, मी रोज तिथे जिम मध्ये जाऊन 2 तास एक्सरसाइज करून दिवसभर शूट करायचे. सो मी काही मजा नव्हते करत, मेहनत करत होते. जसं 9-5 लोक जॉब करतात तसं मी मॉडेलिंग करायचे. सो म्हणून त्या अगेन्स्ट होते. आणि लकीली माझ्या सासऱ्यांनी, सासूंनी, सासू पण माझे एकदम मॉडर्न आहे, बॉयकट वगैरे आणि एकदम छान चिल आउट आहेत. सो मग ते बोलले की हमको लड़की पसंद आहे, 4 जुलैला एंगेजमेंट झाली, 20 नोव्हेंबरला लग्न. त्या मधल्या काळात मी आणि अमितने बोरिवलीला घर घेतलं. माझं एकच होतं की मुंबईत भलेही 1 रूम किचन असेल पण हाऊ आपलं घर. सो मग आम्ही घर घेतलं आणि 20 नोव्हेंबरला आमचं लग्न झालं. आणि देन माझे सासू सासरे रिटायर झाले, ऑफकोर्स 5-6 महिन्यांनी दे वेंट टू नागपूर, आणि त्यांना मुंबई फारशी काही जमली नाही आणि आवडत नाही. सो दे आर स्टेड इन नागपूर. मग मी आणि अमित आमचा प्रवास सुरू झाला. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये तर तुला माहिती, नवीन लग्न झाल्यावर किती कडकी असते, घराचा EMI हे ते, आणि खूप हौस असतं ना आपल्याला, हे घ्या ते घ्या. पण येस, अमितने मला खूप सपोर्ट केलं त्या ह्याच्यामध्ये. तो सेटवरती पण बरेच जण त्याला घेऊन जायचे, बिकॉज ती कसं असतं, कमिंग फ्रॉम अ टिपिकल बॅकग्राऊंड, विश्वास संपादन करणं खूप गरजेचं असतं. त्याला कळलं पाहिजे मी नाशिकला जाते म्हणजे काय करते, मी कुठे जाते, मग सेटवर यायचा. तेव्हा बरोबर शो सुरू होता, निवेदिता ताई आणि अशोक दादा होते. मी त्याला सेटवर बोलवायचे की बाबा यू शुड अंडरस्टँड व्हॉट काइंड ऑफ वर्क आय एम डुईंग. म्हणजे मी हे सांगू इच्छिते की ज्या फील्डमध्ये येणाऱ्या मुली आणि ज्यांची लग्न आहेत, तर आपलीही तेवढीच जबाबदारी असते की आपल्या फॅमिलीला विश्वासात घेऊन सांगणं की आपण बाबा काय काम करतो, जस्ट बिकॉज तुम्हाला सूट दिले म्हणून तुम्ही त्याचा फायदा घेऊ नका. सो स्लोली स्लोली ही अंडरस्टूड माय वर्किंग स्टाईल, की मग एकदा घराच्या बाहेर आल्यावर कधी घरी येणार माहित नाही, खायचा प्यायचा पत्ता नसतो, काही नसतं, आणि फिटनेस आणि हे ते, मग हळूहळू ही ऑल्सो गॉट युज टू इट. आणि तो टोटली डिफरंट बॅकग्राऊंड ना ग, बँकिंग आणि मी, त्यामुळे घरी आल्यावरती आमचे वेगवेगळे विषय पण असायचे बोलायला, की अरे दे काजी हा ऐसे हो गया वैसे हो गया, मग हा त्याचं बँकिंगचं सांगायचा. सो वी हॅड अ व्हेरी गुड टीम, बोथ मी अँड अमित, फर्स्ट इनिशियल डेज वर लाईक व्हेरी गुड. आणि मग हळूहळू सगळे आम्ही सेटल व्हायला लागलो. पण नवीन असतो अरेंज मॅरेज मध्ये ना, तो एक आय विल से प्लस पॉइंट की तुम्ही ओळखण्यामध्येच वर्षभर जातो, वर्ष 1.5 वर्ष. आणि आय फर्मली बिलीव्ह अरेंज मॅरेजेस, माझ्या दृष्टीने माझ्यासाठी लकी दे आर गुड, फॅमिलीज आर ऑल्सो हॅपी, एव्हरीथिंग इज हॅपी. आणि ही सपोर्टेड मी व्हेरी मच, अजूनही करतो, तो खूप सपोर्ट करतो. आणि या दिस इज हाऊ आय बिकेम फ्रॉम जोशी टू पांडे. आणि माझं एक अट होती अमितला की मी ऍक्टिंग तर सोडणार नाही, मुंबई सोडणार नाही, आणि मी जोशी पांडे लावणार, बिकॉज जोशी, वनश्री जोशी ही माझी पहिली आयडेंटिटी. मी लग्न करून तुझ्या घरी जरी येते तरी मी सुद्धा तुला ऍक्सेप्ट करते, ते जोशी नंतरच पांडे लाव. बट ही सो चिल, तू बोलला अरे काही नाही, तू वनश्री जोशी पांडे लाव, वनश्री पांडे लाव, काहीही चालेल, त्याचं असं काय नाही. इज अ व्हेरी सिम्पल गाय आणि बेसिकली ही इज व्हेरी ओपन माइंडेड, ही इज नॉट दॅट ऑर्थोडॉक्स माइंडसेट की तू हे नाही करायचं ते नाही. अगं माझ्या सासूने मला सांगितलं तू स्कर्ट घाल, तू काय घाल,
इनिशियली मंगळसूत्र घालणं ही खूप अपेक्षा असते ना की घालावं, पण त्यांचं तसं काय नाही. सणावारी मी स्वतःहूनच घालते, पण म्हणजे कधी ते अरेंज मॅरेज झालं हे मला स्वतःलाच कधी कधी नवल वाटत की अरे अरेंज मॅरेज आहे आपलं. आता आठवून सांगायला लागत असत, आता आठवावं लागत असं रे अरेंज आहे की काय असं झालं. म्हणजे खूप छान गेम झाले पोहे होते आणि मी नवऱ्याच्या घरी गेले होते त्याला बघायला. त्यांनी काम दिलं कारण माझं काही मुलांचं शिफ्टिंग सुरू होतं, सो आमच्या घरी सगळं पसारा होता. तर मग आई बोलली त्या निमित्ताने आपण घरही बघू आणि सगळंच बघून होईल. सो कांदे पोहे कार्यक्रम चहा, टिपिकल लग्न जसं जुळत तसं आमचं लग्न झालेलं आहे. अच्छा, असं की तू ऍक्टिंग करताना हिंदी फिल्म किंवा हिंदी सिरियल केला? मी दोन तीन, देश में निकला होगा छान, लिपस्टिक, पण मला नाही आवडलं फार तिथे जास्त. मला म्हणजे कल्चर डिफरन्स विचारायचा होता, कारण असं मराठी मध्ये खूप फॅमिली असं म्हणजे बॉन्डिंग चांगलं असतं, ऍक्टिंग मध्ये बॅक एंडला सगळं चांगलं असतं जास्त करून, आणि हिंदी कल्चर खूप डिफरंट आहे. तर तुला हा डिफरन्स कसा वाटतो? खूप जास्त प्रोफेशनल आहेत हिंदी लोक. तुमचा ग्रुप जमला ना देन इट्स फन, पण इनिशियली हिंदी मध्ये ना प्रोफेशनॅलिझम जास्त आहे कम्पॅरेटिव्हली. मराठीमध्ये कसं आम्ही जगावेगळ्या एका रूम मध्ये सहा सहा जण, मग धमाल मस्ती, खाणं पिणं तू काय डब्यात आणलंय आणि फुल धमाल मस्ती, आणि देर आर नो जजमेंट. हिंदी मध्ये कसं तुम्हाला तुमची वॅनिटी किंवा तुमची रूम असते तुम्हाला दिली जाते. मराठीमध्ये आम्ही कसं रूम मध्ये बसतो, आम्ही रिहर्सल करतो, आम्ही सगळे एकत्र डिरेक्टर आणि आम्ही सगळे एडी असतो, आम्ही सगळं वाचन करतो, दोनदा तीनदा रिहर्सल करतो, मग कुठनं जागा काढायची का. हिंदीमध्ये ते येतात स्क्रिप्ट बोलतात आणि इट्स टू प्रोफेशनल. ऑफकोर्स दॅट इज अ गुड पार्ट, बट मी तिथे जेल नाही झाले बिकॉज मला असं काम करायला नाही आवडत. म्हणजे इफ आय एम वर्किंग विथ यू शर्मिला, मी मस्ती केली ना ऑन ऑफ स्टेज मस्ती केली ना तर ते स्क्रीनवर दिसतं. अगं आमचा काटा रुते पाण्याचा ग्रुप होता, मी माधवी निमकर राहुल मेंदळे, आम्ही की धमाल करायचो. मेघा झाडे होती त्याच्यामध्ये आमच्या बरोबर. सो आम्ही दिवसभर खायचो 5 वाजले की वडापाव जेमिनीच्या बाहेरचा. सो असे ना वेगवेगळ्या स्टुडिओच्या वेगवेगळ्या आठवणी, जसं जगा वेगळी करत असताना जुहूचा बंगला होता तिथे सकाळी 10 वाजले की आमचा तो पॉम्पॉम इडलीवाला यायचा. पण मराठी सिरियल्स मध्ये स्पेसिफिकली काम करताना ही धमाल मस्ती मला आवडते, म्हणून आय एन्जॉय इन मराठी मोर दॅन हिंदी. मराठीमध्ये ना तुम्ही एक्सप्रेस करू शकता, हिंदीमध्ये देन यू हॅव टू थिंक अरे ये दिल्ली का है, ये पंजाब का है, ये यु नो, तो त्या हिशोबाने तुम्हाला ते बोलावं लागतं. मग त्या टाईपचे टॉपिक असतात, इथे तुम्हाला काही विचारच नाही करावा लागत ना. टॉपिक कॉमन तो वडापाव. मराठीमध्ये इट बिकम्स इझी फॉर मराठी पीपल. आणि असं काही नाही, मराठी कितीतरी कलाकार आता हिंदीमध्ये पण गेलेले आहेत. मीडियम दोन्ही सेम आहेत, मीडियम दोन्ही कमाल आहेत, मीडियम दोन्ही प्रोफेशनल आणि छान आहेत. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की मला मराठी जास्त मी एन्जॉय करते. हे सगळं म्हणजे आता इतकं सगळं व्यवस्थित चांगलं चाललंय, करिअर वरती चाललंय वगैरे, पण मग हा तुझ्या लाईफ मध्ये जो एक टर्निंग पॉइंट आला किंवा सेटबॅक आला तो कधी आणि कसं, म्हणजे ते अचानक कसं काय झालं, म्हणजे हेल्थ इश्यू तुझा? 2012 मला पहिला अटॅक आला, पोट दुखून मला खूप उलट्या झाल्या आणि मी चक्करून पडले. ठीक आहे, आणि तेव्हा मला सांगितलं त्याच्या अगोदर सेम इन्सिडेंट झाला होता. ऑक्टोबरला मी हाँगकाँगला होते मकाऊला, तेव्हा सेम झालं होतं. पण मी तेव्हा मशरूम खाल्लं होतो, आय थॉट की मला फूड इन्फेक्शन झालं. पण सेम हॅपन्ड आफ्टर 1 मंथ इन माय हाऊस. आणि डॉक्टरने सांगितलं अपेंडिक्स आहे, ऑपरेशन करूया. म्हणून मी गेलो, ऑपरेशन केलं तरी काही थांबत नव्हतं दुखायचं. तर बायोप्सीचा रिपोर्ट आला आणि तेव्हा मला कळलं की मला एन्डोमेट्रिओसिस आहे. सो मुळात एन्डोमेट्रिओसिस काय आहे हेच मला माहित नव्हतं. सो मला त्याने सांगितलं की इट इज अ एबनॉर्मल युट्रस कंडिशन जिथे तुम्हाला भीषण पोटात दुखतं. आणि मला आठवतंय मला जेव्हापासून पिरियड जायला लागले 8वीपासून तेव्हापासून मला प्रचंड पोटात दुखायचं, मला उलट्या व्हायच्या ते 4 दिवस आणि खूप दुखायचं बाकी 23 दिवस मस्त मी टणटणे. पण ते आलं की खूप त्रास व्हायचा. तर बेसिकली या रोगाला एन्डोमेट्रिसिस म्हणतात. आणि
इथून जे काय माझं लाईफ चेंज झालेलं आहे आय कॅन टेल यू. सर्जरी झाली आणि त्याच्यानंतर मला या लोकांनी स्टेरॉइड वर ठेवलं कारण माझे पिरियड्स थांबवले. कारण कसं असतं एंडोमेट्रिसिस मध्ये यू डोंट ब्लीड आउटसाइड, यू ब्लीड इंटरनल आणि मग तुमचे ऑर्गन्स चिकटायला लागतात. आणि स्टेज फोर ला असं होतं की युअर एंटायर स्टमक बिकम फ्रोझन पेल्विक. आणि आय वॉज डिटेक्टेड विथ ग्रेड 4 एंडोमेट्रिसिस विथ फ्रोझन पेल्विक, म्हणजे तुमचे ऑर्गन्स चिकटून फ्रीज होतात पण ते रक्त बाहेर नाही ना पडत. नाही काय होतं माहिती एंडोमेट्रिसिस मध्ये की तुम्हाला दुखत ते 4 दिवसच पोटात. ठीक आहे, प्रत्येकाचं रेट, कोणाला खूप जास्त ब्लिडिंग होतं, कोणाला होतच नाही, कोणाला कमी होतं, मग बाकीचं ब्लिडिंग आत राहतं. सो एव्हरी पेशंटचा टाईप इज डिफरंट त्रासाचं प्रमाण. इथे काय झालं की मी सोनोग्राफी केली, एक्सरे सगळं सगळं झालं पण हा आजार ना सोनोग्राफी डिटेक्ट नाही होत. त्याच्यासाठी MRI करावं लागतं किंवा एंडोस्कोपी करावी लागते. हे फार नंतर कळलं मला, खूप मी चक्रा मारल्या हॉस्पिटलच्या त्याच्यानंतर मला ते कळलं. पण हे काय आहे मुळात तेच कळलं नाही. आणि त्या जरा बाहेरनं तुम्ही छान दिसता ग, आतमध्ये इतकं सगळं बाहेरनं कळत नाही ना. बाकीच्या आजारात तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागतं, ह्या आजारात सांगणार काय. मला सगळ्यांनी सांगितलं की तू नाटकच करते, तू जरा जास्तच नाजूक आहेस, तुला अति सिम्पथी घ्यायची आहे. पण उलट्या चक्कर येणं, भिजलो हे नाटक करून ऍब्सोल्युटली. सो सेटवरती पण कितीदा मला चक्कर, कितीदा उलट्या आणि कितीदा त्रास व्हायचा. सगळ्या माझ्या एडीजना आणि असिस्टंट्सना आणि ऍक्टर्स लोकांना माहिती किती त्रास व्हायचा. सो तेव्हा मग बायोप्सीमुळे मला कळलं एंडोमेट्रिसिस आणि माझा अपेंडिक्स एंडोमेट्रिक निघाला. तेव्हा मला एंडोमेट्रिसिस डायग्नोज झाला ना, तेव्हा माझा अपेंडिक्स एंडोमेट्रिक होता म्हणून तो डायग्नोज झाला. तेव्हा तो स्टेज फोर ला डायग्नोज झाला. ह्याच्यामध्ये स्टेजेस असतात एंडोमेट्रिसिस मध्ये जे मला माहित नव्हतं. आणि मग मला डॉक्टरने सांगितलं की आता आपल्याला पिरियड्स थांबावे लागतील. आणि फ्रॉम 2012 to 2018 मी स्टेरॉइड वर आहे. 2012 पासून माझे पिरियड्स थांबवलेले आहेत. आणि त्या पूर्ण मधल्या पूर्ण 2012 to 2019 मध्ये दरवर्षी एक सर्जरी झाली. म्हणजे सर्जरी कशासाठी करायचं ते, म्हणजे ते ब्लड क्लॉट व्हायचं त्याच्यासाठी. सिस्ट होता तुमच्या पोटामध्ये आणि माझे त्याच्यामध्ये अजून कॉम्प्लिकेशन की माझी एका महिन्याला राईट लायची, एका महिन्याला लेफ्ट लायची आणि अशा एवढ्या मोठ्या मोठ्या सिस्ट असायच्या. तो मला मग बर्थ कंट्रोल पिल्स, मग त्याच्यानंतर इंजेक्शन, मग त्याच्यानंतर स्टेरॉइड, मग त्याच्यानंतर हॉर्मोनल इंजेक्शन, असे असंख्य प्रयोग माझ्यावर झालेले आहेत. आय वॉज अ गिनी पिग. आय युज टू से प्राऊडली आय एम अ गिनी पिग, या करा एक्सपेरिमेंट. आजही गोळी मध्ये इस्ट्रोजनचे पॅचेस, प्रोजेस्टेरॉनचे पॅचेस, बरंच काय 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 काय. आणि 2012 पासून माझे पिरियड्स बंद केले. ते इंजेक्शन असतं ज्याने तुम्हाला 4 महिने पिरियड्स येत नाही, मग 4th महिन्यानंतर ते यायला लागेल, 5व्या महिन्यानंतर की मग तुम्हाला परत ते एक इंजेक्शन घ्यावं लागतं. म्हणजे आतमध्ये असं किती काळ थांबू शकतात पिरियड्स, किती काळ थांबू शकतात? मॅक्सिमम 4 to 6 months. बट दे कम विथ द साईड इफेक्ट. माझे हे जॉईंट अजूनही जॉईंट पेन, फिलिंग डिप्रेस्ड किंवा चिडचिडेपणा हा खूप वाढत होता. पण सी ऍट द एज ऑफ 32 दे आर सफेसिंग युअर पिरियड्स, व्हॉट यू एक्सपेक्ट, राईट? ती फिलिंगच निघून जायला लागते हळूहळू, बिकॉज तुमच्या बॉडीमध्ये जे हॉर्मोन्स होत आहेत ते दॅट टेक्स ओव्हर. आणि हे सगळं करत असताना मग मी युएसला गेले, माझा नवरा तिकडे होता आणि तिथे जेव्हा त्याचा इम्पॅक्ट संपला तेव्हा खूप मला पोटात दुखायला लागलं आणि खूप प्रॉब्लेम. सो आय केम बॅक टू इंडिया अगेन. आणि इथे आल्यावरती मग ज्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट सुरू होती ती बोलली की दिस इज आउट ऑफ माय हँड्स, आय कॅनॉट हँडल दिस केस. सो आय फाउंड अनदर डॉक्टर. मी दुसऱ्या डॉक्टरकडे गेले, ती बोलली की तुला ऑपरेशन करावं लागेल परत. म्हटलं कशासाठी? ती बोलली सिस्ट आली आहे. आय वॉज लाईक अरे आता 8 महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी ऑपरेशन झालं, परत कुठे तुम्ही सांगताय? बट देन आय हॅड टू डू द ऑपरेशन. सो मी ते दुसरं ऑपरेशन केलं. तिने सांगितलं काही होणार नाही. त्याच्यानंतर आय वॉज ऑन टॅबलेट्स. बरं, ते सगळं सुरू असताना पोटात दुखतच होतं आणि मला कळत नव्हतं काय. मग मी एंडोमेट्रिसिसचा अभ्यास सुरू केला की काय आहे बाबा एंडोमेट्रिसिस इतकं काय. आणि मग मला कळलं शर्मिला की एंडोमेट्रिसिस फार एक तर कमी जणांना माहिती आहे आणि बायका अंगावर काढतात. बायकांना काय असं वाटतं की पोटात दुखताना जाऊ दे, गोळी घेते आणि गपचूप झोपून जाते. खूप
त्रासाचा आहे हा आजार. बाहेरनं चेहऱ्यावरनं नाही दिसत पण पोटात जे दुखत आणि म्हणजे मला आता आठवणी काटा येतो अंगावर की जे दुखणं काढलं आणि ज्या उलट्या होतात मला मी इंजेक्शन घ्यायचे जाऊन पेन किलरचे थांबावं पेन आणि थांबाव्यात उलट्या म्हणून. आणि बायकांना मला एक सांगायचं बाबा पिरियडचं पेन प्लीज दुर्लक्ष नका 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 करू. मग ते एडोनिमायसिस असेल एन्डोमेट्रिसिस असेल पीसीओडी पीसीओएस काही असेल तुम्ही प्लीज डॉक्टरांना द्या. लोकांचं नका ऐकू की अति करते तुझं प्रेग्नेन्सी नंतर जाईल लग्न झालं असं काहीही होत. रेग्युलर चेकअप प्रत्येक बाईने दर महिन्यात एकदा वर्षात एकदा करायलाच हवं. आफ्टर 30-35 तू यू हॅव टू डू. अरे ह्याची जागरूकता नाही. एन्डोमेट्रिसिस हेच मी पहिल्यांदा ऐकलं बाकीच्याकडनं काय अपेक्षा करू. मग इथे मला कामी आलं सगळे आपले फेसबुक आहेत किंवा गुगलवरती मी खूप सारा एन्डोमेट्रिसिस आजार टाकायला लागले. मला इंडियन कोणी दिसलंच नाही अगं तिथे. सगळे युएस अमेरिका कॅनडा स्विझरलँड असेच सगळे पेशंट. आणि मग मी त्यांना मेल केले की हे कसं. मग मला कळलं की एन्डोमेट्रिसिस इस्ट्रोजननीच तयार होणारा आजार स्वतःच्याच इस्ट्रोजनने तो अजून म्हणतो ना वाढतो. मग मी ज्याच्या ज्याच्यात वाढतं ते सगळं बंद केलं. मग ग्लुटन फ्री डाएट वरती मी आले म्हणजे ज्याच्यामध्ये ग्लुटन मैदा कणिक. मी 8 वर्ष पोळी सोडली होती ब्रेड सोडला होता. मी आता हल्ली हल्ली खायला लागले बिकॉज माझं ते लास्ट सर्जरी झाली त्याच्यानंतर माझ्या एन्डोफी नाव. पण तोपर्यंत मी 8 वर्ष पोळी ब्रेड मला खाल्लं की प्रचंड पोटात दुखायचं. सो मी ते सगळं सोडलं. मग मी ग्लुटन फ्री सामान कुठे तिथे तर मिळायचं नाही. दादरला एक शॉप होते तिथे जाऊन मी ग्लुटन फ्री खाकरा केक ते सगळं घेऊन यायचे. आणि मग आय थिंक दिल्ली का पंजाबला कुठेतरी ग्लुटन फ्री म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग आहे तिथून मग ते सगळे आपले काय म्हणतात त्याला तांदूळ डाळ माझा किराणा वेगळा यायचा. जेणेकरून इस्ट्रोजन आणि त्या सगळ्या ग्लुटनचा त्रास होऊ नये म्हणून. आणि आय लॉस्ट अराउंड 20-25 kg इन दॅट प्रोसेस कारण मी स्टेरॉइड वर असल्यामुळे मी खूप जास्त जाडी एव्हरीथिंग वॉज गोईंग. आणि ऍक्टिंग पण करायची ना गं. आयांचे रोल तर कधीपासूनच यायला लागले होते त्याचं काय नाही. पण ते खूप प्रेशर असतं की तुम्ही जाडे दिसताय स्क्रीनवर. तो मग मी त्या 8 तासाताही बारीकही झाले. आणि एन्डोमेट्रिसिस तर जास्तीत जास्त नॉलेज मला गुगल आणि फेसबुक ह्याच्यातनं मिळत गेलं. मग मी तिकडच्या लोकांशी कनेक्ट व्हायला लागले की कसा हा. आणि मग मला कळलं की हा जगभरामध्ये सगळीकडे आहे रोग फक्त ह्याच्याबद्दल इंडियामध्ये माहिती नाही आहे. कारण एन्डोमेट्रिसिस सेकंड ट्रॅजिक पार्ट इज ज्यांना एन्डोमेट्रिसिस असतो त्यातल्या बहुतांश बायकांना कन्सीव्ह करायला त्रास होतो. त्यामुळे हा आजार जरी असला तरी हा जास्त बोलला नाही जात. खूप कॉमन आहे आजार पण माहीतच नसल्यामुळे आणि तुला ऐकून फार नवल वाटेल जे मला आता 2019 कळलं. एन्डोमेट्रिओसिस सर्जरी करणारे जगभरात फक्त 2000 डॉक्टर आहेत. आपल्याकडे तर डॉक्टर अभिषेक मंगेशकर म्हणून आहेत चौपाटीच्या इथे गावदेवीला ज्यांनी माझी आता लास्ट सर्जरी करून मला या आजारातनं अक्षरशः मोकळं केलं. पण त्या पूर्ण मुलगी केवढी होती अच्छा 5 वर्षाची मुलगी होती तुला हा डिटेक्ट झालं त्यावेळेला. मला एन्डोमेट्रिसिस असणार ना मुलं बोलतात आणि मला माझी मुलगी 2006 सो इट्स अ मिरेकल. त्याच्यातच झाली तुला. ओ ग्रेट ग्रेट ग्रेट. बट या आय एम सो थँकफुल टू स्वामी अँड गॉड की मला मुलगी झाली. आणि हा आजार बघ मुलगी झाली 2006 मला एन्डोमेट्रिसिस आजार डिटेक्ट झाला 12. तर मला डॉक्टरांकडे एकच प्रांजळ प्रश्न असायचा की मला एन्डोमेट्रिओसिस जर 8 वी पासून होतं तर मला मुलगी कशी झाली. आणि जर मला एन्डो आता 2012 जर झाला तर मग 8 वी पासून पोटात दुखायचं ते काय होतं. प्रश्नाचं उत्तर मला कधीच नाही मिळालं. उत्तर नाही मिळालं अजूनही नाही. मी शोधते पण नाही मिळालं. पण मग खूप डॉक्टर केले खूप औषधं वेड्यासारखी. आणि त्या काळामध्ये आई टेली आई बाबा आणि नवरा असं कुठलाही उपास असं कुठलंही देऊळ असं कुठलंही चर्च दर्गा मग कोणी सांगलं हरे हरेश्वरला त्या देवाला फुलं चिकटली की समजतं आपण बरे होणार दृष्ट काढणे काय म्हणजे काय केलं नसेल तुसा सगळं करून झालं सगळं.
उपास तपास पूजा हिन ते पत्रिकां शांती सगळं सगळं. पण हा आजार खूप कॉम्प्लेक्स आहे आणि अनफॉर्च्युनेटली इंडियामध्ये झिरो अवेअरनेस, झिरो. आणि मग ते ग्लुटन आणि माझं चालू होतं. म्हणजे एक काळ असा होता ना शर्मिला की डॉक्टरना मी सांगायचे आपण ते पॅक्स लावूया ना, प्रोजेस्टॉन का काय ते पॅक्स होते, म्हटलं ते लावूया ते करूया. म्हणजे अभ्यास करते कारण एंडोमेट्रिओसिस, इफ यू गो ऑन नॅन्सीज नूक नावाचा एक पेज आहे, मी मुद्दाम त्याचा उल्लेख करते कारण जर कोणाला असा त्रास असेल तर दे कॅन गो ऑन दॅट पेज. नॅन्सी म्हणून जी आहे तिला स्वतःला एंडो फ्री आहे ती आता, तिने हा एंडोमेट्रिओसिसच्या अवेअरनेस साठी हा हे पेज काढलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्या त्यांनी नूक डॉक्टर्स म्हणून एक साईडला कॉलम आहे जिथे जगभरात जेवढे एंडोमेट्रिओसिसचे डॉक्टर आहेत त्यांची लिस्ट आहे. तुम्हाला अभिषेक मंगेशकरांचा नंबर मिळाला. आपल्याकडे गल्लत कुठे केली जाते माहितीये का? ऑलमोस्ट सगळीकडे. युट्रस आणि ओव्हरीज असल्यामुळे आपल्याला वाटतं इट इज गायनॅक प्रॉब्लेम. एंडोमेट्रिओसिस इज अ डिफरंट डिझीज ऑल टुगेदर अँड यू नीड अ एंडो स्पेशलिस्ट डॉक्टर. कारण माझी आता 2019 जी सर्जरी झाली ती 9 तास झाली. इट्स अ व्हेरी कॉम्प्लेक्स सर्जरी. 9 तास ब्रिज कॅप म्हणजे सकाळी मी 7:30 गेले ते संध्याकाळी 5:30. पण हे डिटेक्ट होण्यासाठी काय टेस्ट केलं, म्हणजे कसं डिटेक्ट कसं होतं? माझं अपेंडिक्स वॉज एंडोमेट्रिक ना, माझ्या अपेंडिक्स मुळे मला कळलं. पण जनरली जर कोणाला पोटात दुखत असेल आणि पिरियडचा त्रास असेल आणि इरेग्युलर पिरियड्स असतील किंवा व्हॉट एव्हर रिलेटेड टू युअर पिरियड्स, एंडोस्कोपी तुम्हाला करावी लागेल आणि एमआरआय. एंडोस्कोपीच्या आधीची फर्स्ट स्टेप इज एमआरआय आणि एमआरआय नंतर मग एंडोस्कोपी. आणि वन्स इट इज डिटेक्टेड देन यू हॅव टू. आणि एक चुकीचा असा एक समज पण आहे की एंडोमेट्रिओसिस असेल तर युट्रस आणि ओव्हरीज तुम्हाला काढावं लागतं. नाही, तुम्हाला जर एंडोमेट्रिओसिस असेल तर तुम्हाला एंडोमेट्रिओसिस काढावा लागतो. तो जो पूर्ण आहे ना ते सगळं एक्सिजन सर्जरीने काढावं लागतं. यू कॅन सेव्ह युअर युट्रस अँड ओव्हरीज. अनफॉर्च्युनेटली मला तेव्हा नॉलेज नसल्यामुळे आय हॅड टू लूज माय एंटायर सिस्टम. बट हा जो शो ज्या कोणी बघतील ज्यांच्यापैकी कोणाला हा त्रास असेल तर आय विल सजेस्ट प्लीज गो अँड सी अ एंडो स्पेशलिस्ट, नॉट अ नॉर्मल गायनॅक. तसं दात दुखल्या तुम्हाला रूट कॅनल केलं की दात वाचतो की दात काढायची गरज नाही. हा आजार काढतात तर तुमचे बाकीचे सिस्टम वाचू शकते. पण हा प्रवास होता ना शर्मिला एंडो पासून, कारण आय वॉज नॉट अ ब्राईट स्टुडंट ऍज आय टोल्ड यू, वॉज 58-60. पण जसं म्हणतो ना वाईटात ना काहीतरी चांगलं येत असतं. त्या पूर्ण काळामध्ये मी झोपून फक्त पुस्तकं वाचली, भरपूर व्हिडिओज बघितले, भरपूर वाचन केलं. त्याचा फायदा असा झाला आय स्टार्टेड माय रिडिंग फ्रॉम लुई हे यू कॅन हील युअर लाईफ. शी हरसेल्फ इज अ कॅन्सर सर्वायवर अँड शी रोट दिस बुक. आणि ते माझ्या हाती पडलं. ते म्हणतात ना वेळ आली की सगळं तुमच्या बरोबर घडत जातं. आणि तिथून माझी स्पिरिच्युअल जर्नी सुरू झाली. नाही तर माझ्यासारखी मुलगी हिलर अशक्य आहे गो. मला म्हणजे हिलिंग मध्ये काहीच, मला हिलिंग काय हेच माहित नव्हतं, व्हेरी ऑनेस्ट. आणि त्या पूर्ण प्रत्येक सर्जरी नंतर मला 3 महिन्याचा बेडरेस्ट असायचा, 2 महिन्याचा 3 महिन्याचा. त्याच्या त्या काळात मी ही पुस्तकं वाचायला लागले आणि त्याचा फायदा असा झाला की आज मी हिलर आहे. सो अगेन मला बाबांचं आठवलं की कुठलंही तुम्ही शिकलेलं कुठल्याही वेळातलं कधी फुकट जात नाही. तुम्ही कोणी काही करत असाल तर हा विचारच करू नका फायदा तोटा, तुम्ही करा, कधी ना कधी तुम्हाला ते उपयोगी पडणार आहे ते नॉलेज. आणि मग डॉक्टर झाले आणि मग शोधत शोधत माझा पडाव थांबला तो मंगेशकरांच्या हॉस्पिटलमध्ये. अमेझिंग डॉक्टर ते आणि त्याचे बाबा, त्यांनी मला सगळं समजून सांगितलं की वनश्री असं असं आहे, तो आजार अजूनही आहे आणि आपल्याला पुन्हा एक सर्जरी करावी लागेल. आणि बाय दॅट टाइम बिकॉज ऑफ माय स्पिरिच्युअलिटी आणि स्वामींच्या कृपेने मी एवढी स्ट्रॉंग झाले होते की मी 7व्या सर्जरी म्हणजे जी लास्ट सर्जरी झाली I was, I'll go, I'll take that as a, what to say, I don't know how to describe that because that whole process माझ्यासाठी कारण गणपतीच्या दिवसात झाली होती 3 सप्टेंबरला आणि गणपती होते त्या दिवशी. पण मी म्हटलं की नाही, मी गौरगोपाल दास एक ऐकलं होतं की when any situation you are going through, don't go through it, grow through it. So ते ना माझ्या कुठेतरी बिंबवलं गेलं डोक्यात की वनश्री लेट्स ग्रो थ्रू इट यार, क्या होगा, इतनी सर्जरी तो हो गई है तो अभी और ये कर लेते हैं, इस थिंग की सब ठीक हो जाएगा.
सो नॅन्सीज लुकमुळे मला अभिषेक मंगेशकर मिळाले आणि अभिषेक मंगेशकरांनी मला एंडो फ्री केलेला आहे. आय एम एंडो फ्री ना. मला मागच्या 1.5-2 वर्षापासून पोटात दुखतं कधी कधी. मी गॅशेस काही खाल्लं, छोले किंवा पाव ब्रेड मी अवॉइड करते शक्यतो, किंवा मैद्याच्या रोट्या ते खाल्लं की मला गॅस, कारण की माझं इंटेस्टाईनचं जे आहे ते खूप कमी आहे, मला त्याचा त्रास होतो. पण येस, अभिषेक मंगेशकर आणि त्याचे बाबा अक्षरशः स्वामींनी मला असं दिलं की घे बाबा. कारण आय वुड लाईक टू शेअर वर इन्सिडेंट इफ आय एम अलाउड टू. बोलू शकते ना, शेअर करू शकते. हे सगळं झालं आणि मी खूप अपसेट झाले, कारण मला डॉक्टर सांगितलं पुन्हा एक सर्जरी. आणि मला खूप की आय एम अ ह्युमन, मी लोकांचा गैरसमज असतो की मी हिलर आहे म्हणजे मला वाईट वाटलंच नाही पाहिजे, मला दुःख व्हायलाच नाही पाहिजे. मी स्वतः अरे मी काय दगड नाही ना स्ट्रॉंग व्हायला. मी पण हाडामास, मलाही फिलिंग्स आहेत, मलाही वाईट वाटतं आणि मला असं वाटतं की तुम्ही एक्सप्रेस करा. या भीतीने तुम्ही थांबू नका की लोक काय म्हणतील. पुरुष रडत नाहीत नाही मग आम्ही रडके नाही होत. अरे तुम्ही रडणं इज नॉट अ साईन ऑफ वीकनेस. रडणं ही तुमच्या आत्म्याची अंघोळ आहे, शुद्धीकरण आहे ते. का तुम्ही स्वतःला थांबू नका. मी रडले त्या दिवशी, खूप रडले. आणि माझ्याकडे स्वामींची तस्बीर आहे. मी त्यांना म्हटलं काय करताय तुम्ही. म्हटलं आयदर तुम्ही मला तुमच्याकडे घ्या नाही तर मला काहीतरी ट्रीटमेंट द्या. म्हटलं असं नाही चालू शकत. किती पैसे घालणार माझा नवरा आणि किती माझा नवरा पण सगळं बघणार. म्हणजे आई बाबा अख्खी फॅमिली वॉज सफरिंग इन दॅट होल प्रोसेस. आणि या पूर्ण प्रोसेसमध्ये अमितने, आईने, बाबांनी, माझ्या मुलीने, अगं मुली पण मुलगी पण मला खालनं काही उचलू देत नाही अजूनही, पण मला खालती वागता येत नाही. सो खूप साऱ्या गोष्टी होत्या आणि मला चिडचिड व्हायला लागली. तर म्हटलं आयदर तुम्ही मला असा डॉक्टर द्या जो मला ह्यातनं बाहेर काढेल, नाही तर मला तुमच्याकडे बोलून घ्या, मला जगायचंच नाही. मी त्या स्टेजला आले होते आणि हे सगळं माझं संभाषण झालं त्यांच्याशी. मी जस्ट असा फोन हाती घेतला आणि आय वॉज जस्ट स्क्रोलिंग, आय गॉट दिस चार्ट की आर यू हॅव्हिंग दिस सिम्पटम्स, टिक मार्क. मी सगळे टिक मार्क केले. यू हॅव एंडोमेट्रिओसिस, कॉन्टॅक्ट डॉक्टर अभिषेक मंगेशकर. दिस इज हाऊ आय गॉट हिम अँड दिस इज हाऊ आय कॉल्ड हिम अँड दिस इज हाऊ आय मेट हिम अँड आय एम एंडोफिक टुडे. सो तिथून स्वामींवरची श्रद्धा वाढ. मला स्वामी गजानन महाराज माहीत नव्हते अजिबात कोण आहे, पण दिसायला खूप सिमिलर असल्यामुळे मी गणपती साईबाबा हेच माहिती होते. आणि तिथून मग त्यांची माझी जी जे कनेक्शन झालं आणि त्यांनी खूप वेळाला वारंवार मला येऊन माझ्या समोर येऊन खूप गोष्टी मला नयापणची सुरुवात तिथूनच झाली. वारंवार मला त्यांनी सांगितलं अक्कलकोटला ये, अक्कलकोटला. आणि शेवटी मी गेले आणि तिथून आल्यावर नयापणची सुरुवात केली मी. तोपर्यंत नयापण. सो हिलिंग आणि नयापण हे म्हणतात ना ब्लेसिंग इन डिस्गाईज. तुम्ही जेव्हा लिस्ट अपेक्षा करता ना आयुष्याकडनं तेव्हाच काहीतरी छान घडत असतं. मी माझ्या प्रत्येक सांगते आणि सगळ्यांना, हा जो कोणी शो बघणार आहे त्या सगळ्यांना सांगते की तुमच्या सिच्युएशन मध्ये प्रॉब्लेमला मुळात प्रॉब्लेम म्हणू नका, चॅलेंजेस म्हणा. कारण ते तुम्ही ओव्हरकम करता. आणि दुसरी गोष्ट, असा कुठलाही चॅलेंज आला तर बघा की तुमच्या आतमधलं कुठलं असं टॅलेंट आहे किंवा गोष्ट आहे ती बाहेर येण्यासाठी. की कारण पेन्सिल जेव्हा तू शार्पनर मध्ये शार्प करतेस ना, त्या ब्लेड मधनं ती घासून जाते, त्याच्यानंतर त्याचं टोक येतं अगं. सो तुम्हाला ना आयुष्याच्या त्या ब्लेड मधनं जावं लागतं की तुमच्या आतला एसेन्स काय आहे, तुमच्या आतमधला काय तो स्पार्क आहे. माझ्याकडे बोलण्याची कला ही मला माहित नव्हती, एंडोमेट्रिओसिसमुळे कळलं. माझ्याकडे एवढं नॉलेज आहे कारण मी स्वतःला खूप कमी लेखायचे. कारण माझ्याकडे सगळे MBAs, बँकर्स, VPs, डिरेक्टर्स असेच आहेत. तर मला असं वाटायचं की आय एम लाईक, पण एंडोमेट्रिओसिस माझ्या लाईफमध्ये माझ्यातला तो न्यूनगंड आहे. ती जी एक स्वतःला कमी लेखायची जी घाण सवय जी लागली होती तो घालवण्यासाठी एंडोमेट्रिओसिस आहे. पण हे बघ, हे आज कळते मला जेव्हा मी मागे वरून बघते. सो इट इज इम्पॉर्टंट की तुम्ही कुठल्याही सिच्युएशन मध्ये असा, कुठल्याही चॅलेंज मध्ये असा, कुठलेही तुम्ही चॅलेंजेस फेस करत असा, तुम्ही ते दुःख कुरवाळत नका. बसू घ्या, फोन करा, बसा, रडा. एकदाच रडा, दोनदा रडा, तीनदा रडा, त्याच्या पुढे नका. बिकॉज व्हॉट यू से यू गेट, व्हॉट यू स्पीक यू अट्रॅक्ट. काय होतं, तरी बोलतो हे मी करायचे आहे की माझं तो ऑपरेशनच झालंय, माझं लाईफमध्ये काहीच नाहीये, यु नो काय होणार माझं. पण मला हे कळत नव्हतं, मी तेच बोलतेय आणि मग तेच घडतंय. लॉ ऑफ अट्रॅक्शन, व्हॉट इट सेज, व्हॉट यू थ्रो यू गेट, व्हॉट यू स्पीक यू अट्रॅक्ट. पण हे मला खूप कालांतराने कळलं जेव्हा मी माझ्या काम करायला सुरुवात केली, की तुम्हाला कॉन्शियसली आणि केअरफुली विचार प्रोजेक्ट करायचा.
कारण तेच येणार आहे. युनिव्हर्स इज अ मिरर, व्हॉट यू थ्रो यू विल गेट. इट्स सिम्पल. डोंगरावरती उभं राहून मी जर शर्मिला आवाज दिला, हाक मारली, तर वनश्री नाही येणार, शर्मिलाच येणार. सो व्हॉट यू थ्रो यू गेट. सो त्या सगळ्यामध्ये पूर्ण झोपून राहून मी जो काय वाचन केलं किंवा अभ्यास केला आणि हे सगळं केलं, त्याच्या मधनं मला हे जे मिळालेलं नॉलेज आहे ते आज मी हील युअर सोलच्या माध्यमातून, आजपर्यंत 1000 क्लायंट्सच्या वर झाले, त्या सगळ्यांना मी आता चक्रा हिलिंग करते, पास्ट लाईफ रिग्रेशन करते, टॅरो रिडिंग करते, इनर चाइल्ड हिलिंग करते, मेडिटेशन शिकवते. आता 5 वर्षापासून माझं कधी करिअर ऍक्टिंग पासून हिलर आणि नाही आपण बंद कळलंच नाही, टू बी व्हेरी ऑनेस्ट. सो तुमच्या लाईफमध्ये जर कुठलं चॅलेंज असेल आत्ता या क्षणाला जो कोणी प्रोग्राम बघतोय, मी एकच सांगेन की या चॅलेंजला तुम्ही चॅलेंज घ्या आणि त्याला ओव्हरकम करा. आणि तुमच्या आतली स्ट्रेंथ आहे ना ती ओळखा. तुमच्यामध्ये जर बोलण्याचा कॉम्प्लेक्स आहे त्याला इम्प्रूव्ह करा. जी भीती आहे ती घालवा. तो तुमच्याकडे म्हणूनच आला की तुमच्या आतमधलं जे फिअर आहे ते घालवण्यासाठी आला. त्याला कुरवाळून नका बसतो, त्याला त्या कुरवाळून खायला पिला त्याला मोठं नका करू, तिथेच कट करा त्याला. कारण डोंट बी अ विक्टिम ऑफ युअर ओन सिच्युएशन, बी अ सर्वायव्हर अँड बी. मला ना हा इश्यू ओके फाईन ऑब्झर्व की ह्याला कशा प्रकारे मी घालू, मला काय काय करता येईल. या कधी कधी लाईफ मध्ये आपल्याला किती गोष्टी अशा अचानक आपण शिकतो, बदलून जात नाही, पर्सनॅलिटी टोटल चेंज. काय सांगू का, आय नेव्हर प्लॅन्ड एनिथिंग, आय ऑलवेज विश्ड, आय विजन. प्लॅनिंग इज अ डिफरंट थिंग आणि हॅव्हिंग अ विजन इज अ डिफरंट थिंग. वेन यू हॅव अ विजन देन ओनली यू कॅन प्लॅन. तुम्हाला जर मॅपच फिट नाही कुठे जायचं, तुम्ही पॅकिंग कसली करणार. वन्स युअर डेस्टिनेशन म्हणजे तुम्हाला विजन असणं खूप महत्वाचं असतं. मी कधी असं प्लॅन नाही केलं, पण मला हे कुठेतरी होतं की काहीतरी मला वेगळं करायचं. आय ऑलवेज वॉन्टेड. माझा असा विचार आहे की आपण गेल्यानंतर माणूस म्हणून लोक रडतील जवळची, थोडे दिवस मिस करतील, पण मला असं काहीतरी देऊन जायचं जगामध्ये की जे पुढे राहील, पिढ्यानपिढ्या राहील. अँड ओनली वन थिंग कॅन स्टे, दॅट इज नॉलेज, दॅट इज अ ट्रान्सफॉर्मेशन. की आज जर मी लुई हेला बघून जर इन्स्पायर झाली आहे, तो कुठेतरी मला वाटतं की मला बघून अजून 10 बायका इन्स्पायर व्हाव्यात, आणि त्या 10 बायकांना बघून अजून 100 बायका इन्स्पायर व्हाव्यात, आणि त्या 100 बघून अजून 1000. असंच आपण एकमेकींना मदत करू शकतो, बिकॉज नॉलेज इज अबाउट टू शेअरिंग. स्वतःकडे ठेवून उपयोग नाहीये त्याचा. आणि म्हणूनच मी हिलिंग सुरू करण्याच्या मागचा उद्देश हा होता की जास्तीत जास्त लोकांना सिच्युएशन्समधून बाहेर काढण्यासाठी टेक्निक्स जर तुम्हाला मिळाल्या. कारण हिलिंग इज ऑल्सो बेस्ड ऑन सायन्स. द एन्टायर वर्ल्ड इज रनिंग ऑन एनर्जी. आणि तुम्ही चांगली एनर्जी तुम्ही क्रिएट करायला सुरुवात कराल चांगल्या टेक्निक्सने, डेफिनेटली रिझल्ट छान येतात. हिलिंगचे वर्कशॉप नाही, मी 1-on-1 क्लायंट घेते. मी वर्कशॉप घेते, 1-on-1 क्लायंट घेते, कारण ज्यांना सिच्युएशन मधनं जे जातात चॅलेंजेस ते माझ्याकडे येतात. आणि माझ्यावर थेरपीज असतात, चक्रा हिलिंग आहे, पास्ट लाईफ रिग्रेशन आहे, इनर चाइल्ड आहे. मग हे सगळे 21 दिवसांच्या गॅप मध्ये मी करत असते, आणि मग त्या सिच्युएशन मधून बाहेर येण्यासाठी त्यांना मदत करते. पण मग 1-on-1 करते तर असं ऍट अ टाइम तू किती क्लायंट हँडल करते, कारण ह्याला प्रत्येकाला तेवढा वेळ पण तुला द्यायला लागत असेल, आणि आय थिंक ते हिलिंग करताना स्वतःवर पण प्रॉब्लेम येत असेल. मी सांगू, मी फक्त 10 क्लायंट घेते महिन्याला. कारण सी करायचं असेल तर मी खूप करू शकते, बट आय अंडरस्टँड व्हॉट इज नीड अँड व्हॉट इज ग्रीन. सो मला हा बिझनेस म्हणून नाही करायचा. सी हे मला आजारपणातून आलेलं गिफ्ट आहे. सो मला त्या लोकांना मदत करायची ज्यांना खरंच गरज आहे. उगीच मला असे नको अरे ते क्या है हिलिंग, त्याला खरंच गरज आहे. हिलिंग इज अ ट्रान्सफॉर्मेशन जर्नी. तुम्ही इन अँड आउट बदलता. तुम्हाला हिलिंग म्हणजे काय वाटतं लोकांना की हिलिंग म्हणजे मी तर हील होणार. मला सगळे विचारतात फोन करून किती दिवसात मॅडम बरे होईन मी, म्हटलं असं किती दिवसात नाही, किंवा मला किती दिवस करावं लागेल हे सगळं. म्हटलं तुम्ही सकाळी जेव्हा नाश्ता करता तेव्हा म्हणता का आता मी दुपारी जेव का रात्री जेव का, नाही ना, इट्स अ प्रोसेस, इट्स अ ऑनगोईंग प्रोसेस. आणि ते हिलिंग जेव्हा तुम्ही करायला लागता किंवा तुम्ही स्पिरिच्युअलिटीकडे जेव्हा यायला लागता, तेव्हा हिलिंग किंवा स्पिरिच्युअलिटी इज नॉट अबाउट चेंजिंग युअर लाईफ. तुमचं आयुष्य तुम्ही नाही बदलत, पण तुम्ही आयुष्य कसं जगताय
हे तुम्ही ऑब्झर्व करायला लागता आणि मग त्याच्यामध्ये बदल घडून एक तुमच्यासाठी जे पोषक आहे, तुमच्यासाठी जे योग्य आहे, त्या डिरेक्शनला तुम्ही स्वतःला घेऊन जा. आणि स्पिरिच्युअलिटी खूप सोपी आहे, पण खूप आपल्याकडे खूप वेगळ्या पद्धतीने ती खूप भीतीदायक की अरे जप तप करावा लागेल, पूजा पाठ, असं काही नाही. इट्स व्हेरी इझी, व्हेरी सिम्पल. मी अशी जाते हिलिंग वगैरे करायला, आता इथे जागा घेतली होती प्री पॅन्डेमिक, सो माझे क्लायंट्स मी तिथे बघायचे, घरी मी करत नाही. आता तर सगळं ऑनलाईनवरच आलेलं आहे, पण लोकांचं ते कसं मोठी टिकली मोठे गळ्यातले आणि असं काही नाही. किंवा जॉब टॉप करायचं आहे पास मेडिटेशन असं नाही आहे. स्पिरिच्युअलिटी इज ऑल हियर, हाऊ यू थिंक, हाऊ यू ट्रान्सफॉर्म अँड हाऊ यू प्रोसेस. एखादा तुझ्या क्लायंटचा एक्सपिरियन्स सांग ना, की त्याला काहीतरी मिरॅकल झालं त्याच्या बाबत, किंवा त्याला काही ह्या हिलिंगचा कसा बेनिफिट झाला असा. माझा पहिला क्लायंट पास्ट लाईफ रिग्रेशनचा, आय विल नॉट रिव्हील द नेम, पण वेन ही केम टू मी ही वॉज इन डिप्रेशन आणि वॉज गोइंग थ्रू लॉट ऑफ स्ट्रगल, खूप मॅरेज मध्ये आणि खूप काय 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 काय, अँड ही वॉज अबाउट टू कमिट सुसाइड. आणि जेव्हा त्याला माझा नंबर मिळाला तेव्हा तो माझ्याकडे आला, आणि तेव्हा मी जेव्हा चक्र चेक केले त्याचे 40 ते 40 चक्र ब्लॉक होते. आणि मी त्याला म्हटलं की भाई सब बंद आहे, डिप्रेशन में है, कुछ कर नहीं लेना, उलटा सुलटा. म्हटलं मी 3 महिने तुला देते, 3 महिने तू मी जे सांगते ते कर, आपण 3 महिने तुझं चक्र पास दे आणि इनर चाइल्ड करू आणि त्यांनी डेफिनेटली फरक पडेल. म्हटलं मला तुझ्याकडनं एकच गोष्ट आली, 100% कमिटमेंट अँड फेथ. म्हटलं यातनं बाहेर काढेन मी तुला, मी जर येऊ शकते बाहेर तर तू पण येऊ शकतोस. ट्रस्ट मी, नाव ही आर स्टार्टेड, ही झालं 3 वर्ष त्यांनी सगळं केलं, अजूनही करतो, रोज करतो, तो ब्रह्ममुहूर्तावर उठून रोज मेडिटेशन करतो. स्वतःचा स्टॉक मार्केटचा बिझनेस सुरू केलाय, स्वतःचं प्रोडक्शन हाऊस काढलंय, तो उत्तम डिरेक्टर आहे, तो उत्तम लेखक आहे, 2-3 ठिकाणी तो आता ऍक्टिंग आणि डिरेक्शन शिकवायला जातो, अँड ही इज ग्रोईंग, ही इज अमेझिंगली हॅपी. आणि असे खूप क्लायंट्स आहेत, खूप जास्त क्लायंट्स आहेत की ज्यांना डिप्रेशन होतं किंवा काही होतं ते. पण एक आहे की तुम्हाला 100% श्रद्धा आणि कमिटमेंट, सातत्य. माणूस हा ना 5 ऍस्पेक्ट पासून बनलेला असतो, मेंटल, इमोशनल, फिजिकल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल. मेंटलसाठी आपण अभ्यास घेतो, शिक्षण घेतो, इमोशनलसाठी आपण वेंट आउट करतो, रडतो, वॉट एव्हर. इमोशनल हॅपीनेस साठी आपण मग केक वगैरे खातो इमोशनल हॅपीनेस मिळावा म्हणून. फिजिकल साठी ऑफकोर्स आपण सगळे पैसे कमवतो, खर्च करतो, फिरतो. फिजिकल साठी आपण व्यायाम करतो, छान छान कपडे घालतो. व्हॉट अबाउट स्पिरिच्युअल ऍस्पेक्ट? नोबडी इज इवन बॉदर्ड. दॅट इज केप्ट फॉर युअर रिटायरमेंट प्लॅन आफ्टर 60. सत्संग करेंगे क्यू, अभी क्यू नाही करणार. म्हणजे मी असं सांगेन की तुमच्यावरती कुठलं चॅलेंज किंवा आपत्ती येण्याची वाट न बघता स्पिरिच्युअलिटीला आत्ताच तुम्ही खतपाणी घालायला सुरुवात केला तेव्हा ते फुलेल. सो हे 5 ऍस्पेक्ट जे आहेत, ह्या 5 ऍस्पेक्ट वरती तुम्ही काम करा आणि स्पिरिच्युअलिटी हेल्प्स यू इन फोकसिंग ऑन दीज ऍस्पेक्ट. 20 मिनिटं द्यायची आहेत दिवसातली, दॅट्स इट. बाकी काय नाही, मग अख्खा 24 तास पडलेत. काय नाही, मेडिटेशन आहे, बीज मंत्र आहे, त्याच्यानंतर अफर्मेशन आहे, मिरर एक्सरसाइज आहे. किती सोप्या गोष्टी आहेत. हे नॉलेज लोकांना माहीत नाही. आणि माझा आता असा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्पिरिच्युअलिटी पोहोचवावी आणि त्यांनी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये ती जी ट्रान्सफॉर्मेशन आहे जर्नी. मला एंडोमेट्रिओसिसने स्पिरिच्युअलिटी दिली, पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही अशा कुठच्या आजारची वाट नका बघू किंवा कंडिशनची. इझिली तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये जसं साखर कसं पाण्यामध्ये विरघळून जाते तशी ती मिसळून टाका. हार्डली 20-25 मिनिटाचं आहे ते तुम्ही करा फॉलो अँड युअर लाईफ विल बिकम सॉर्टेड अँड नाईस अँड हॅपी. एक आता साधारण आपण साधारण 35 एजच्या पुढे गेल्यानंतर एक वेगळी मॅच्युरिटी येते आणि असं कोणी आपल्याला कोणी समजावून सांगितलं तर आपल्याला हे समजतं पण, किंवा आपण ते ऍटलिस्ट ट्राय करायचा प्रयत्न तरी करतो. पण ही जी यंग मुलं असतात त्याच्या खाली 25 ते 30 ह्या वयातली जी असतात जनरेशन, ते तर स्पिरिच्युअलिटी वगैरे तर काही मानतच नाही. काय म्हणजे, कारण अर्थात ते एजच असं असतं की स्वतःवरच एवढा कॉन्फिडन्स असतो की स्वप्न पण खूप मोठी असतात आणि सगळं स्वतःवरती असतो. तर ह्या एज मधल्या लोकांना तो सगळं पटवून देऊ शकतेस का एखाद्या, म्हणजे की तुम्ही पण करा, आत्तापासून करा तर तुम्हाला थोडं पुढे जाऊन काही करावं इझी पडेल असं काहीतरी. मला ऐकून सरप्राईज वाटेल, माझे बरेचसे क्लायंट 21, 22, 23 वर्षांचे पण आहेत
आणि एक लक्षात घे, आपण सगळेच जण जे आलोय ना ते पास्ट लाईफ मध्ये काही ना काहीतरी घेऊन आलोय. देअर हॅज टू बी सम पास्ट लाईफ कर्मा. ओके, सो स्पिरिच्युअलिटी मध्ये एक गोष्ट मात्र होते की यू स्टॉप जजिंग पीपल. आणि यंगस्टर्स माझ्याकडे खूप आहेत पण ज्यांना स्पिरिच्युअलिटी मध्ये बिलीफच नाही आहे. कसं असतं बघ, माझ्या आईला ना तिचं स्ट्रगल वेगळं होतं. तिचा ग्राफ असा 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 असा, पण माझा कसा असा असा आणि ढाप खाली. पण त्याच्यावरही मी सगळ्यांना सांगते की म्हणजे नवीन लोकांना ज्यांना यंगस्टर्स आहेत त्यांनी स्पिरिच्युअलिटीला आपल्या लाईफमध्ये इन्क्लूड का करा. याचं उदाहरण म्हणून एक छोटीशी स्टोरी सांगते की तुम्ही बी कुठे पेरता, जमिनीत? बी मातीत पेरता, खड्डा खंटा आणि मातीमध्ये बी पेरता आणि त्याच्यावर माती टाकता आणि मग पाणी ओतता. तिथे काय होतो? चिखल. तो जर चिखल नाही झाला ना तर ते झाड ते रोपटं वाढणार नाही. प्रत्येकाच्या लाईफमध्ये चॅलेंजेस येणार आहे, इश्यूज येणार आहेत, दिल तुटणे वाला आहे, दिल जुडणे वाला आहे, सब कुछ होणे वाला आहे. पण तो चिखल त्या गोष्टींसाठी पूरक आहे म्हणून त्याच्यातनं पालवी फुटून ते रोपटं आणि मग ते झाड हो. सो तुम्ही वाट नका बघू स्पिरिच्युअलिटीचे संस्कार तुमच्या मनावर, तुमच्या आत्म्यावर. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या की आपण इथून जेव्हा अर्थ प्लेन सोडू, हे शरीर सोडू, तेव्हा वरती एकच जाणारी गोष्ट ती आत्मा. आणि तुम्हाला जितकं आत्म्याला देता येईल, संस्कार करता येतील, चांगलं करता येईल, तेवढं त्या आत्म्याला आत्ता द्या. बिकॉज दॅट इज द ओनली गिफ्ट विच यू कॅन गिव्ह इट टू युअर सोल. म्हणजे पुढचा जन्म त्याचा सुख होईल, छान इनरिच करून पाठवा. आणि म्हणून ते संस्कार जे आपण म्हणायचो, म्हणजे आपण आता म्हणतो की अरे वी आर इन 21st century आणि कसले संस्कार, मी पण त्यातलीच एक होते. पण आता जेव्हा मी या सगळ्या गोष्टींवरती अभ्यास करायला लागले आणि शिकायला लागले आणि अनुभव घ्यायला लागले, तेव्हा मला कळायला लागले की किती महत्वाचं असतं आपले सगळे संस्कार करत. ही जी मनशांती, दॅट इज नॉट, यू कॅन नॉट कम्पेअर विथ एनी. सो यंगस्टर्सनी पण, आणि आता गौर गोपाल दास सारखे गुरु अगं इतक्या छान पद्धतीने स्पिरिच्युअलिटी समजून सांगतात की एक 20 मिनिटं जर तुम्ही मेडिटेशन केलं तर तुम्हालाही फायदा आहे त्याचा. कॉन्सन्ट्रेशन वाढतं, तुमचा फोकस वाढतो, थर्ड आय चक्र तुमचा ओपन व्हायला मदत होतो. यू कॅन प्लॅन थिंग्स, यू कॅन यु नो विज्युअलाइज थिंग की मला हे हे करायचं आहे. यू कॅन डू नवीन लोकांसाठी तर यू कॅन राईट, यू कॅन मेक अ विजन बोर्ड. सो ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो जर तरुणपणीच. आणि कुठेतरी मला असं वाटतं त्याची बीज घरात पण असतात. घरातलं एक स्पिरिच्युअल असेल ना, आय कॅन टेल यू एंटायर फॅमिली कॅन गो अप स्पिरिच्युअली. सो नवीन मुलांनी स्पिरिच्युअलिटी कडे एक बोरिंग काहीतरी आहे आणि अध्यात्म आहे आणि फिलॉसॉफी आहे असं न करता तो तुमच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे, घटक आहे या 5 elements मधला. तर त्याला तुम्ही योग्य खाद्य आणि संस्कार दिलेत तर ऍज अ पर्सन म्हणून तुम्हाला प्रोफेशनल आणि पर्सनल ग्रो व्हायला मदत करेल. सो एव्हरीबडी शुड टर्न स्पिरिच्युअल. आय तो फील एव्हरीबडी शुड टर्न स्पिरिच्युअल. मस्त. आता आपण येऊया तुझ्या नया पण कडे. त्याची एक एक वेगळा ब्रँड आहे त्याच्यासाठी, म्हणजे वेगळाच आहे नया पण खरोखरीच खूप वेगळं आहे. तर ह्याची कल्पना कशी आली तुला आणि हे करावंसं का वाटत? माल मी मॉडेलिंग करत होते ना, सो मला कपड्यांची तर खूप आवड आहे. म्हणजे आधी फॅशन स्ट्रीट लिंकिंग रोड पासून तेच कपडे, खूप खूप आवड कपड्यांची. म्हणजे माझ्याकडे मला सगळे म्हणायचे किती कपडे घेणार आहेस, खूप आवड आहे मला. मग आईच्या साड्या फाडून त्याचे ड्रेस कर आणि हे कर ते कर, बरंच काय काय. सो 2015 मला ना असं वाटलं काहीतरी सुरू करायला पाहिजे. बिकॉज माझी तब्येत ना साथ देत नव्हती आणि मला कळून चुकलं होतं की मी ऍक्टिंग फार का करू नाही शकणार. कारण 15 तास 16 तास मला ना त्रास आणि मग रोज रोज सेटवर कुठे सांगू ना पोटात दुखतंय हे. सो आय थॉट आय हॅड समथिंग, बट आय वॉन्टेड टू डू समथिंग रिअली डिफरंट. कारण बिंग अ स्कॉर्पिओ, बिंग अ 8 number, आय ऑलवेज बिलीव्ह इन डुईंग समथिंग युनिक. मला जे 100 लोक घालतात ते घालायला कधीच नाही आवडत किंवा ते करायला कधीच आवडतं. मला कधी वेगळं हटके आवडतं. सो मग मी दुपट्ट्यांपासून आणि पर्सेस कॉटन, त्याच्यानंतर कलमकारी, इकत, इंडिगोच्या पर्सेस सुरू केल्या 2015 ला. पण मग आय गॉट अ सर्जरी अगेन अँड आय गॉट अ सिरियल, तर मग मी ते थोडं राहून गेलं. पण मग 2018 ला मी फुल फ्लेज्ड सुरू केलं, ज्याच्यामध्ये मग मी विचार केला की माझ्या आता कारागीर आहेत. मग जसं आता ही मी अंगठी घातली, गमछाची अंगठी आहे फॅब्रिकची, आता हे जसं हँड पेंट नेकलेस आहे, म्हटलं आपण असं काहीतरी करूया जे मार्केटमध्ये नाही मिळत. मला भलेही 4 customer आले चालतील, पण ते मला माहिती की ज्यांना आर्टची व्हॅल्यू आहे, बिंग फ्रॉम अ आर्टिस्टिक बॅकग्राऊंड,
ऍक्टिंग बॅकग्राऊंड, मला आर्टला खूप रिस्पेक्ट आहे, आर्ट बद्दल खूप प्रेम आहे. सो मला असं वाटलं की ज्या व्यक्तीला आर्ट बद्दल प्रेम आहे, कुतूहल आहे, ज्याला समज आहे, मला ती चार लोक चालतील. आणि त्या अनुषंगाने मग मी विचार केला की काहीतरी हटके करूया. आणि माझ्या मुलीचं नाव आहे नयनिका आणि माझं सरनेम आहे पांडे. सो नयापन, नयनिका पांडेतलं ते दोन्ही जण नयापन हे. सो असंच एका रात्री, मी रात्री उशिरा झोपते, निशाचरच म्हणू शकते, मग असे डोक्यात माझ्या विचार येत असतात, काय करू शकतो, अजून काय करू, अजून काय करू. म्हटलं काय नाव ठेवूया ब्रँडचं. म्हटलं नयनिका पांडे, मला मुलीच्या नावाने सुरू करायचं होतं. म्हटलं नया पण नाम रंग देते, क्युकी मेरको नया करणं. आणि नया पण वैशिष्ट्य असं की डिझाईन रिपीट नाही करत मी. अच्छा. एकदा एक डिझाईन, आय डोंट रिपीट एनी डिझाईन. ताजमहल एकच असतो ना, डिझाईन एकच. एकदा तुझ्याकडे आली की ती कोणाकडे डिझाईन नाही तुला. आणि मग हळूहळू सुरुवात केली, थोडेसे पैसे होते ते इन्व्हेस्ट केले. मग घरीच एक्झिबिशन ठेवलं होतं, तेव्हा हर्षदा खानविलकर आली होती, पल्लवी सुभाष, मग सगळे मित्रमैत्रिणी. चांगला सेल झाला. मग माझा भाऊ म्हणाला ठीक आहे आज तू, मी म्हटलं ना असावे घर निंदकाचे शेजारी किंवा घरात कोणीतरी क्रिटिसाइज करणारा हवंच हवं. तर मी त्याला म्हटलं अरे वरून असं असं झालं, बोला ठीक आहे आय एम हॅपी, पण उद्या पण तू घरी एक्झिबिशन ठेवणार आहेस आणि उद्या किती लोक येणार आहेत घरी. म्हटलं म्हणजे यू आर नॉट हॅपी ऑर व्हॉट. तो बोला नाही ताई तुला कळत नाहीये, ते तुझे मित्रमैत्रीण होते, तू केलंस फर्स्ट वेंचर त्यांनी घेतलं, व्हॉट अबाउट नेक्स्ट. मग मी एक्झिबिशन कोण, पण हे फील्ड अख्खं नवीन ना ग माझ्यासाठी, टोटल डिफरंट जॉब आहेत. इथे मी फुल तयार आणि तिथे केस बीस कुठे, मास्टर ये काटो वो काटो ये कपडा दो, एवढा डिफरन्स आहे. मग मी दोन तीन कॉन्टॅक्ट शोधून काढले, मग मी माझ्या ठाकूर विलेजमध्ये एक्झिबिशन केलं. मला माझा भाऊ बोलला की तू हेच दागिने, हेच दुपट्टे, हेच कपडे ह्याच्यापेक्षा थोडे जास्त रेटने विकून दाख, देन आय विल से की यू आर डुईंग अ बिझनेस. घरी मैत्रिणींना बोलून कपडे विकणार इज नॉट अ बिझनेस. आय टुक दॅट एज अ चॅलेंज. देन एट नंबर स्कॉर्पिओ, आय लव्ह टू टेक चॅलेंजेस अँड आय डिड गुड सेल. मी त्याला फोन केला, म्हटलं हे बघ असं होतं, तुला एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं होतं की आता थांबू नकोस, कंटिन्यू कर. आणि ऑफकोर्स मला अमित तर सपोर्ट करतोच करतो, आई बाबा मला नेहमीच सपोर्ट करतात. आणि लकीली माझे कारागीर पण मला चांगले भेटले, सापडले. आणि ऑल ओव्हर इंडिया मी जिथे जिथे फिरते तिकडचे मी कारागीर घेतले. आणि मग आपलं कलमकारी इकत, इंडिगो, कॉन, लिनिन हे जेवढं इंडियन आहे. कारण मी जेव्हा युएसयूकला होते ना शर्मिला, मी खूप शॉपिंग करायचे, बॉन्ड स्ट्रीटला जा, इकडे जा, तिकडे जा, आणि खूप महाग, 100 pound, 200 pound काय विचारू नकोस, वाटतील ते. आणि सिम्पल इथे एक लोगो म्हणून त्याच्यासाठी मी 100 pound घालायचे आणि लिटरली 6 महिन्यांनी वाट लागायची त्याची. तर मी विचार केला आपल्याकडचं कलमकारी इकत इंडिगो का नाही इथे, किंवा त्यांना आपण स्टाईल स्टेटमेंट म्हणून का नाही वापरू शकत, किंवा आपण त्याचे दागिने का नाही करू शकतो. या थॉट प्रोसेसने नयापनची ऍक्च्युली सुरुवात झाली होती. पण ऑफिशियली 2018 पासून मी ते करायला सुरुवात केली. लोकांचं गैरसमज आहे की कमिंग फ्रॉम अन ऍक्टिंग बॅकग्राऊंड इट वॉज इझी फॉर मी टू यु नो सेल प्रोडक्ट, असं नाही अजिबात. मी एक्झिबिशन करते ऑल ओव्हर मुंबई, कारण मला क्राऊडमध्येही पोहोचायचं, फक्त सेलिब्रिटी ब्रँड बनून नाही ठेवायचं. कारण एक नॉर्मल गृहिणी जी घरी असते तिलाही वाटतं ना यार सुंदर दिसावं. माझ्या साड्यांची प्राईस रेंज 1600 rupees सुरू आहे. Because Nayapan is my baby, it's my passion. I don't want to mint money out of that. If you take a sari, I give you styling. Are tu ye dal wo dal. Je business cha point of view ne mi nahi te karat. Ahe of course that is my business. I do it. Pan phakto business professionalism nahi. Mere sagya clients se reviews etat. You have that personal touch. Mi personal touch ne karte ka. Mi ata majhe sagye US, UK, Australia la shipments jatat. Mi tyanchyashi video call karte. त्यांना सगळे साईज चार्ट पाठवते, फॅब्रिक्स पाठवते, ऑप्शन्स देते, मग वन ऑन वन करते, पॅकिंगच्या दिवशी व्हिडिओ कॉल करून हे तुमचं सामान आहे. दॅट पर्सनल टच आय डोंट वॉन्ट टू लूज. बिकॉज असे काही ब्रँडमध्ये आहे आपण जो वैशिष्ट्य आहे की तुम्हाला पर्सनल टच मिळतो, तुम्हाला ज्या गोष्टी इतर ठिकाणी मिळत नाही त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कस्टमाइज ड्रेसेस पण मी शिवून देते तुम्हाला कस्टमाइज. आता तर मेन्सवेअर मी सुरू केलेला आहे, सो मेन्स कुर्ते आणि मेन्स शर्ट ते पण मी करून देते. सो काहीतरी वेगळं करायचं आहे आणि लोकांनी लक्षात ठेवावं. माझं नेहमी पहिल्यापासून होतं की छाप छोड के जानी है बॉस, ऐसे आय और गए नहीं करना. बिकॉज अगर मैं आई हूं कुछ लाइफ में तो कुछ पर्पज होगा. एव्हरीबडी इज हॅव्हिंग देअर पर्पज. बहुतांश लोकांना त्यांचा पर्पजच माहीत नसतो, त्यामुळे ते आपले चालले. देर इज अ डिफरन्स बिटवीन हॉर्स अँड डॉंकी. सो वन्स यू नो द गोल, वन्स यू नो द पर्पज, यू कॅन फोकस.
इकडे तिकडे बघितलं तर तुमचं कधीच तिकडे लक्ष जाणार नाही. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव दॅट फोकस टू नो युअर पर्पज. आणि हे जेव्हा मला कळलं, नयापणची सुरुवात मी केली आणि सातत्याने 2-2.5 वर्ष झाली लास्ट इयर पासून, आता इंटरनॅशनल शिपमेंट पण जायला लागले आणि आत्ताच ऑस्ट्रेलिया स्वित्झर्लंड स्वामींच्या कृपेने जायला लागलेली आहेत. आणि सगळ्यांचा एकच रिप्लाय असतो की पर्सनल टच, युनिक कलेक्शन आणि गुड क्वालिटी. माझ्याबरोबर माझे सगळे कारागीर जे आहेत, अगदी राजस्थान पासून ते हैदराबाद सगळे जे काही आहेत, त्यांना पण रोजगार मिळतो. त्यांना हे असे सगळे अतरंगी गोष्टी करायला मिळतात. ते म्हणतात की दीदी क्या डिझाईन बनाना है, क्या करना है. सो एक वेगळ्या रंगाढंगात मी नया पण क्रिएशन करते. येस, मटेरियल डिझाईन्स मी बनवते. मग काही काही त्यांच्याही आयडियाज असतात. आणि तुला सांगू, सगळ्या माझ्या यांना मुली आहेत ना काम करणाऱ्या, 1, 2, 3, 5 मुली आहेत माझ्या बरोबर. मग आता त्यांनाही रोजगार, काही कॉलेजमध्ये हे करतात, शिक्षण घेतात, काही जॉब करून करतात, त्यांनाही एक रोजगार मिळतो, त्यांनाही एक. हे बघ, मला असं वाटतं थेंबे थेंबे तळे साचे. मी 10 नेकलेस दिले तर मी 4 पैसे कमवते, मी थोडेसे पैसे, यु नो, इट्स अ चेन अँड वी शुड हेल्प इच अदर. आणि पॅन्डेमिक मध्ये तर हे आपण जितकं हेल्प करू तितकं. सो माझ्या 4-5 मुली आहेत आणि माझे 3 टेलर आहेत आणि सगळ्यांशी पर्सनली माझं असतं आणि सगळ्यांना आता माहिती आहे की कुछ हटकेही करणार. त्यामुळे मग आम्ही बसून डिझाईन डिसाईड करतो, म्हणजे ज्वेलरीवाली वेगळी आहे, म्हणजे हँडपेंटवाली वेगळी, असे सगळे माझे वेगवेगळे. आता मी त्या त्या ह्याच्यातले एक्सपर्ट जे आहेत त्यांच्याबरोबर मग मी मिळून मी सगळं माझं नॅपनचं आणि मग फॅब्रिक निवडण्यापासून मी स्वतः जाते. मला सगळेजण ओरडतात तू कशाला एवढी दगदग करते, ठेव ना. पण मी दुसरींना कोणी ठेवलं ना तर मग तो पर्सनल टच आणि मला जाऊन बघण्यात स्वतःच मूल वाढवण्यात जो आनंद असतो ना, ते मला तो आनंद मिळतो. आणि म्हणूनच नयापणचे प्रत्येक प्रोडक्ट तुला वेगळे जाणवते. अँड इट इज मेड अप ऑफ लव, लॉट ऑफ पॅशन अँड लॉट ऑफ यु नो थिंकिंग की काय देऊ नवीन, काय देऊ नवीन. खूप अभ्यास पण आहे, मटेरियलचा अभ्यास. कारण मी काय फॅशन इंडस्ट्रीची नाही आहे ना ग, म्हणजे आय एम नॉट अ फॅशन डिझाइनर. ह्याचा नयापणचा नयापण कसं झालं, मी इतके वर्ष कॅटलॉग्स केले, तुम्ही शिकलेलं कधी फुकट जातच नाही. त्यामुळे मला हे सांगायला आवडेल की ज्या कोणी जे काही शिकत असेल असं विचार करू नका, यार मी क्यू करावं, इसका क्या फायदा, नको. तो कुठच्या तरी टप्प्यावर आयुष्याच्या तुम्हाला तुम्हाला साथ देणार आहे. तो नयापणच टॅगलाईन आहे वेअर लोकल शाईन ग्लोबल. माझं खण आज ऑस्ट्रेलियामध्ये जातंय, माझं खण आज स्वित्झर्लंडला जातंय. आज एक नथीचा ब्लाऊज मी एका क्लायंटला करून देणार आहे. मला इतकं छान वाटतं की आज आपलं खण, आपलं इकत, आपली कलमकारी देशाच्या बाहेर जाते आणि एक स्टाईल स्टेटमेंट मध्ये. आय फील सो गुड अँड सो हॅपी. हे तुला बाहेरचे कस्टमर्स तू कसे मिळवलेस, म्हणजे ओळखीतूनच आले की तुझं काय पेजला फॉलो वगैरे करून आले, कसे? सो दिस क्रेडिट गोज टू चैत्राली गोखले, माझी मैत्रीण. So she was also from acting field, but from past 15 years she is in US. आणि आता पॅन्डेमिक मध्ये काय झालं ना, खूप सारे जुने मित्र मैत्रिणी परत कनेक्ट झाले. कारण आउट ऑफ इंडिया आणि हे की कशी आहेस बाबा, काय ठीक आहे ना घरी. सो चैत्रालीचा मला फोन आला की कशी आहेस, अँड शी वॉज गोईंग थ्रू सम पॅच. आणि मग आम्ही बोलायला लागलो हिलिंग आणि हे सगळं. आणि ती माझं कलेक्शन तर बघतच होती, अरे वनश्री काय मस्त आहे, काय छान आहे. मग ती बोली तू शिप का नाही करत युएसला? म्हटलं काही विंडीज का, इंडियाच्याच ऑर्डर्स करताना मारामारे, हे युएसला कुठे शिप करू, आणि मला काहीच माहित नाही. आणि हे सगळं पॅन्डेमिक मध्ये, हा फुल पॅन्डेमिक मध्ये हे सुरू होतं. आणि शी गेव मी ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर वॉज चैत्राली गोखलेस. अँड शी गेव मी अ बिग ऑर्डर, हँडसम अमाऊंट ऑर्डर. आणि माझा माझाच टेलर होता तेव्हा, मी त्याला म्हटलं मास्टरजी असं असं मला ऑर्डर आलं, आपण करायचं का सुरू? तू बोला अरे घ्या तुम्ही ऑर्डर बिंदास. आणि तिची फर्स्ट ऑर्डर आय टेल यू लास्ट दिवाळीच्या शॉपिंग ना ऑक्टोबरला मी शिफ्ट केली, सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान. आणि मी तिला नाही म्हणते यू आर माय लकी चार्म. तिच्या नंतर जे मग तिच्या मैत्रिणी तिने घालून तिकडे फ्लॉन्ट केलं, मग तिकडे तिच्या मैत्रिणी, मग अशा मैत्रिणी येत येत गेल्या. आणि मग पेज ऑफकोर्स बुस्टअप व्हायला लागलं, बुस्ट करायला लागले. आणि मग सिरियल मध्ये पण मध्ये मध्ये मी येतच होते. आणि मग कसं होतं माहितीये की आता एका बाईने 12 साड्या घेतल्या माझ्याकडे युएसमध्ये डॅलसमध्ये, आणि तिने ते मैत्रिणींना वाण म्हणून दिलं. मग त्या 12 मैत्रिणींना त्या साड्या भेटल्या, मग त्या माझ्याकडे आल्या, मग त्या आल्या. इट इट टूक टाइम फॉर मी. कारण एक ऍक्ट्रेस साड्या दागिने विकते, लोक अर्धे म्हणजे असं यु नो दे गेट कन्फ्युज की कसं असेल क्वालिटी काय असेल, किंवा ही ऍक्ट्रेस हिच्याकडे खूप महाग
एक मिसकन्सेप्शन असतं की कसं अप्रोच करू किंवा सो इट टुक मी अ लिटल टाइम. पण मी पूर्ण मुंबईमध्ये एक्झिबिशन करत होते. सो एक्झिबिशन केल्यामुळे ना माझ्याकडे माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे, माझ्याकडे आता 6 व्हॉट्सअप ग्रुप आहे. मग मी सगळ्यांचे नंबर घ्यायचे आणि मग ते माझ्या मोबाईलमध्ये स्टोअर करायचे आणि मग स्टेटसवर पिक्चर्स त्या ग्रुपमध्ये असं करत मी हळूहळू त्याचं मार्केटिंग करत. आणि माझ्या आईने मला एकच गोष्ट सांगितली, पी हळद आणि हो गोरी होत नाही, हिरमुसून जायचं नाही, यश नाही आलं तरी चालेल पण प्रयत्न, श्रद्धा आणि सबळ. सो हे ना लहानपणापासून बिंबवलं होतं डोक्यात. आणि बिईंग अ स्पोर्ट्स प्लेअर लाईक कबड्डी प्लेअर, हर जीत के ज्यादा भी आप खेले वो इम्पॉर्टंट आहे. तुम्ही किती प्रॉफिट कमवते, नफा मैं कर रही हूँ रोज. म्हणजे या काळात तुला सांगू का, एंडोमेट्रिओसिसच्या काळामध्ये किंवा खूप विचित्र भांडे अनुभव सुद्धा आले, लोकांनी खूप टॉन्ट केलंय. सगळ्या मैत्रिणी ज्या मला मैत्रिणी वाटत होत्या डिझाईन्स कॉपी करून निघून गेलेत, त्रास दिलाय, माझ्या जाडेपणावरनं बोललं गेलंय, खूप भयंकर क्रिटिसिझम, भयंकर त्रास. पण आई बाबा नवरा आणि मुलगी हे चौघ जण खूप माझ्याबरोबर स्ट्रॉंग असल्यामुळे मी त्यातनं तरू शकले. खूप वाईट लोकांनी खूप वाईट प्रकारे मेंटली सुद्धा त्रास दिलाय, खूप त्रास झालेला आहे. पण ह्या सगळ्यात ना मी म्हणते ना फिनिक्स पक्षी किंवा आय ऑलवेज मी आय टेल यू, हिरोशिमाला गेले होते 4 वर्षापूर्वी आणि आय व्हिजिटेड बॉम्ब, जिथे बॉम्ब टाकले होते ना अणुबॉम्ब, बॉम्ब डोमला तिथे ना मोठी स्क्रीन लावली आतमध्ये. तर त्या दिवशी काय घडलं होतं त्याचा व्हिडिओ दाखवतात ते लोक. आणि लिटरली जे बॉम्ब पडले होते ना, तर लिटरली रक्ताच्या नद्या वाहिल्यात आणि शेवटी काळा पाऊस पडला ढगात. मग तो व्हिडिओ पाहिला आणि एवढी सुंदर झाली. मी बाहेर आले आणि तीच नदी जी तिथे बघितली होती ती रक्ताची, आता इतकी सुंदर. आणि हिरोशिमा इतकं सुंदर आहे, शहर इतकं सुंदर आहे. आणि मी ज्या दिवशी गेलो तेव्हा स्नोफॉल झाला होता, सो इट वॉज लाईक आयसिंग ऑन द केक. आणि मी सहज विचार केला की ही ही सिटी जी आहे ही राखेत होती आणि आज इट्स अ टुरिस्ट डेस्टिनेशन. ओरिगॅमीचा जन्म हिरोशिमातनं झाला बाय द वे, तिथे गेल्यावर मला कळलं. म्हटलं ही सिटी जर उभी राहू शकते तर वाय कांट यू. हे जेव्हा काहीतरी संपतं ना आपल्याला वाटतं नेस्तनाबूत झालंय सगळं, पण त्याच्यावर नवीन बिल्ड करूच शकतो ना. तुम्हाला तो कचरा काढायचा, नवीन बिल्ड करा. इट इज सो सिम्पल. पण हे आपल्याला कळत नाही कारण आपण कुरवाळत बसतो ते दुःख, ते सगळं पेन कुरवाळत बसतो. आणि तिथे मला ती, कारण मला ना निसर्गाशी बोलायची सवय, आय टॉक टू प्लांट्स, इट्स अ व्हेरी वियर्ड सवय, बट आय टॉक टू क्लाउड्स. मला ढगांमध्ये वेगवेगळे शेप्स शोधायला आवडतात. मी झाडांशी, पानांशी, गवताशी मला खूप आवडतं आणि मी खूप ऑब्झर्व करते आणि त्यातनं खूप सार गोष्टी शिकायला मिळतात. पण तेवढा वेळ कुठे ना आपल्याला, आपण पळतोय. सो ह्या सगळ्या गोष्टींचा मी तुला सांगू ना, हिलिंग, नयापण, ऍक्टिंग हे तिन्ही खूप वेगळे फील्ड. ऍक्टिंग इज टोटल ग्लॅमर, हिलिंग इज टोटल अध्यात्म आणि नयापण इज ऑल अबाउट पॅशन. ह्या तीन वेगळ्या वाटा आहेत पण समतोल राखते मी, प्रयत्न करते, कधी कधी होऊन जाते मला. पण ह्या तीन वेगवेगळ्या करिअरमुळे ना मी रोज नव्याने घडत असते, त्यामुळे या तीन फील्डने मी प्लॅन नव्हतं केलं, आवड होती करत गेले आणि स्वामींच्या कृपेने त्याचं चांगलं सक्सेस येत गेलं, लोकांपर्यंत ते पोहोचलं योग्य रीतीने. आणि या पूर्ण जर्नीमध्ये ज्या ज्या लोकांनी मला, माझ्या नवऱ्याने, आईने, बाबांनी, मुलीने, मुलगी पण खूप मदत करते, शिपिंग करायचं असेल तर ऍड्रेस, मम्मा हा ऍड्रेस ती मला सांगते, इव्हन पॅक करून ठेवते तर मग ती कुरिअरवाल्याला देते, त्या सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला. खूप छान. म्हणजे ऍक्च्युली ना तू इतका छान बोलतेस की मला तुला इंटरप्ट पण करावंच वाटत नाहीये. लागेल नाही तर खूप मोठा होईल इंटरव्ह्यू आणि लोक म्हणतील किती बडबड करते ही मुलगी. नाही कारण आमच्याकडे वेगवेगळ्या फील्ड मधलं इतकं काही आहे ना की त्याच्यामुळे असं कुठे थांबाव असं पण वाटत नाहीये. आणि हे आता मला फक्त थोडक्यात सांग, आता हे एवढं सगळं तू काय काय केलंस, मॉडेलिंग केलंस, ऍक्टिंग केलंस, करिअर केलंस, ह्या सगळ्यामध्ये आता सध्या तुझा बिझनेस चालू आहे, तर नयापंच तर हे कळलं की तुला एक काहीतरी वेगळं करायचंय. कुठे 5 वर्ष पुढे नयापनला कुठे बघतेस? 5 वर्षानंतर नयापन माझी इच्छा आहे शुड बी ऑन बॉन्ड स्ट्रीट लंडन. तिथे जास्तीत जास्त मी शॉपिंग केलेली आहे आउटलेट नयापनचा. आणि त्याच्यामध्ये आपल्या इंडियातल्या जेवढ्या बायका आहेत ओके, ज्यांना बनवायला आवडतं ज्वेलरी आणि हे,
त्यांना काम मिळावं आणि हा एक ग्लोबल ब्रँड असावा, म्हणजे इंटरनॅशनल, जिथे एक अमेरिकन पण माझा दागिना घेते आणि साताऱ्याची बाई सुद्धा घेते आणि इचलकरंजीची बाई सुद्धा घेते. सो मला हा ग्लोबल ब्रँड करायचा आहे की आता गुगलमुळे किंवा इंटरनेटमुळे सगळं जग एकत्र आलंय. सो मला असं वाटतं की माझा जो खण आहे तो कॅलिफोर्नियामध्ये असावा मला खूप वाटतं, आणि माझा खण इचलकरंजीत पण असावा, गोव्यात पण असावा. एक काहीतरी माझी खूप इच्छा आहे ऑस्कर्स किंवा आपलं पॅरिस फॅशन वीकला माझे कपडे जावेत, माझी खूप इच्छा आहे माहित आहे. मला असं वाटतं की फॅशन वीकला, मिलान फॅशन वीकला माझे कपडे जावेत ही माझी खूप इच्छा आहे, म्हणजे सुप्त इच्छा. आणि ऑस्करला इंडियामधनं ज्याचं नॉमिनेशन असेल त्याला नाही आपण जी साडी किंवा अशी खूप इच्छा आहे. आय डोंट नो, आय जस्ट थ्रो इट टू युनिव्हर्स. आणि मला स्वतःला एक स्वतःच आय विल नॉट से रिसॉर्ट, पण मला एक अशी जागा डेव्हलप करायची आहे जिथे यू कॅन कम, यू कॅन ईट, यू कॅन सिट, यू कॅन प्ले म्युझिक, यू कॅन रीड बुक्स, यू कॅन हॅव मेडिटेशन. एक अशी जागा जिथे तुम्ही येऊन जस्ट रिलॅक्स करा, मनशांतीही मिळेल, तुम्हाला खायलाही मिळेल, तुम्हाला म्युझिकही मिळेल, आणि असे ओपन स्पेस जिथे मेडिटेशनचे कॅम्प्स होतील, खूप साऱ्या गोष्टी तिथे होतील, तर ही जागा आता मला पुढे काढायची खूप इच्छा आहे. तो मी स्वामींना तेच म्हणते की लवकरात लवकर होऊ देते सुद्धा. तुझा एवढा विश्वास आहे आणि तुला इतके अनुभव आलेत की जे आपण बोलतो ते होतं, तर ह्या सगळ्या गोष्टी पण तुझ्या नक्कीच पूर्ण होतील. आता जाता एक गोष्ट मला छोटी शेअर करायला आवडेल. नक्की. दोन छोट्या गोष्टी ज्या मी ऐकल्या आहेत आणि त्या मी इम्प्लिमेंट करतो. एकदा एक साधू आहे ना आपल्या गुरूंना भेटायला जंगलातनं जात असतो, ठीक आहे, आणि जाताना वाटेत त्याला एक घर दिसतं जंगलात, तुटक फुटक असतं, अशक्त गाय असते आणि नवरा बायको राहत असतात, आणि रात्र झालेली असते तर ते म्हणतात तुम्ही आज आमच्याकडे राहा. तो साधू राहतो, तर ह्यांच्याकडे एका गाय असते, ते दूध, ते चीज आणि एक शिळा ब्रेडचा तुकडा. ते म्हणतात आमच्याकडे हेच आहे द्यायला, आम्ही हेच देऊ तुम्हाला, हे खावं लागेल. म्हणतो ठीक आहे. ते ब्रेडला वास येतो, ते दूध थोडस खराब झालेलं असतं, चीज खराब असतं, पण तो साधू म्हणतो की ठीक आहे, प्रेमाने दिलंय खातो. दुसऱ्या दिवशी उठल्यावरती परत तेच. ओके. साधू काहीच बोलत नाही. मग हे म्हणतात की तुम्ही आलात आमच्याकडे, बरं वाटलं, छान झालं, आम्हाला काही तुम्हाला सल्ला घेणं द्यायचा आहे का काय, तुला तुमच्या हाती जी गाय आहे ना अशक्त गाय, तिला मारून टाका. सो हे दोघं चमकतात की अरे आम्ही एवढं खायला प्यायला दिलो, तू आम्हाला मारून का टाकलंय, सांगतात तेवढंच एक सोर्स आहे आमच्याकडे खायचं प्यायचं, बाकी काहीच नाहीये. तर साधू म्हणतो तिला मारून टाका आणि तू निघून जातो. आणि हे नवरा बाय पुढे चिडतात की असं कसं हेन ते, पण शेवटी ते म्हणतात की साधूने सांगितलं तर करूया, मारून टाकतात ते गायला. काही कालांतराने तो साधू परत गुरूंना भेटून त्याच्या गावी येत असतो, त्या हे घर दिसतं. हे घर आता पहिल्यापेक्षा जरा बरं असतं, बाहेर 5-6 गायी, 5-6 चिकन्स असतात, कोंबड्या असतात. तर ते अगदीच नवरा बायको म्हणतात अरे अरे साधू तुम्ही या ना आतमध्ये. तर ते म्हणतात अरे इतकं कसं तुझं सगळं बदललं. ते बोलले मग ते म्हणतात की तुम्ही आम्हाला जाताना सांगतो तर गायीला मारून टाका. खरं सांगू का, तेव्हा तुमचा खूप राग आला होता, पण आम्ही विचार केला की तुम्ही सांगितलं म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असेल. आम्ही मारून टाकलं त्या गाईला, आणि ते मीठ जे आहे गाईचं ते आम्ही बाजारात जाऊन विकलं. त्यातनं 4 पैसे आले, त्या पैशाने आम्ही 4 कोंबड्या घेतल्या, त्या कोंबड्यातनं अंडी आली. आणि मग जेव्हा जेव्हा मी बाजारात विकायला गेलो तेव्हा मी आजूबाजूला बघितलं की लोक काय करतायत, काय काय विकतायत, काय काय नवीन आहे. मॉरल ऑफ द स्टोरी, तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनना बाहेर ला. आयुष्यामध्ये बिझनेस आपण म्हणतो अरे ही सक्सेसफुल झाली, ती सक्सेसफुल, पण मेहनत घेतली आहे. आज मी ऍक्टिंग सोडून नयापण आणि हिलियो सोल ह्या दोन मुलांना जो वाढवलंय, पण ही जर्नी माझ्यासाठी इझी नव्हती. वाय एनी वन विल टेक मी सिरियसली? हिलिंग मध्ये मेडिटेशनला मी बसली आहे, वाय एनी वन विल टेक मी सिरियसली? वाय एनी वन विल टेक माय क्लोथ? इतके ऑप्शन्स आहेत, इतक्या साईट्स आहेत, शॉपिंग साईट्स आहेत, वाय अ गर्ल विल टेक अ साडी फ्रॉम मी? आणि माझं परत हे असं सगळं अतरंगी की जे नॉर्मल बायका नाही, पण तो माझा फेथ आहे की मी हे जे करते ते मेरा क्लायंट जो है वो नीश है, मुझे पता है, बट जब वो आएगा तो ये 50-30 लेके जाएगा. हा कॉन्फिडेंस है. सो योर थॉट्स, लाइफ, योर फोकस शुड बी फ्लोइंग ऑलवेज, बिकॉज व्हेन यू फ्लो यू लर्न सो मेनी थिंग्स. अँड तुम्ही ग्रो पण करता आणि तुम्ही स्वतः वृद्धिंगत होता आणि आजूबाजूलाही ग्रो करत जाता. आणि प्लीज डोंट बी नेगेटिव्ह, इट इज सो बॅड, इट इज सो बॅड. पॉझिटिव्ह राहा. थँक्यू अनश्री. ऍक्च्युली तू मला खूप
मस्त वेळ दिलास आणि इतक्या सुंदर गप्पा झाल्या की मला खरंच अजून थांबावंस वाटत नाहीये. सो बी द डायमंड ऑफ युअर लाईफ. तुम्ही विचार करा, तुम्ही बघा की तुमच्यामध्ये काय प्रस्पॉइंट आहे आणि ते कसं तुम्ही त्याला निखार आणू शकता, कसं तुम्ही तो चमकवू शकता. सो एन्जॉय द लाईफ, माझा फंडा आहे, खाओ पियो खुश राहो, एन्जॉय करो, फिरा, शॉपिंग करा, खा प्या, टेन्शन घेऊ नका. घेतलं तरी ठीक आहे यार, भाग का भाग हो गया, छोड दो. लाईफ इज ब्युटिफुल, एन्जॉय. बिकॉज मुझे असं लगता है की एक लाईफ आहे यार, एकच लाईफ आहे ना. आणि किती शिकायला यार लाईफ मध्ये, किती शिकायला, किती देश बघायचे, किती फिरायचे, किती खायचंय, किती काय काय करायचंय, किती शॉपिंग करायची, कुठच्या कुठच्या देशातले जाऊन कपडे घ्यायचे. तर मग तुम्ही ते जगा ना भरभरून. म्हणजे इन वन ऑफ माय पास्ट लाईफ आम्ही जेव्हा करतो तेव्हा मिनरल लाईफ, प्लांट लाईफ, ह्युमन लाईफ असं सगळं ते आपण करतो. तर मिनरल लाईफ मध्ये आय वॉज वॉटर अँड आय थिंक दॅट इज वाय आय एम लाईक दिस. खूप छान अनश्री, खूपच मस्त. आणि मला अगदी खूप लोकांना तुझ्या वेगवेगळ्या करिअर्स मधून काहीतरी वेगळं वेगळं शिकायला मिळेल आणि बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, समजल्या वेगवेगळ्या गोष्टी. आणि एक सेलिब्रिटीचं लाईफ किती, प्रत्यक्ष लाईफ पण किती वेगळं असतं हेही लोकांना समजलं असेल. सो आय विश ऑल लक टू यू. सो तू, तुला हो म्हणण्याचा उद्देश, मी तुझे बाकीचे एपिसोड पाहिले आणि मला नाव खूप आवडलं हिरपण. आणि बायकांसाठी, ज्या बायकांनी लाईफमध्ये काहीतरी वेगळं जाऊन केलं, मी दोन तीन इंटरव्ह्यू पण पाहिले ऑटिझम आणि हे सगळं. आणि म्हणून हो म्हणण्याचा उद्देश होता की तुला प्रोत्साहन, पहिली गोष्ट नवी सुरुवात आहे तुझी, आणि दुसरी गोष्ट तू काहीतरी करतेस बायकांसाठी, ही खूप मोठी गोष्ट. या गोष्टीसाठी मी तुला हो म्हणाले की तू बायकांसाठी करतेस आणि तुझ्या या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडनं खूप शुभेच्छा. कधी कुठली गरज येईल तर आय एम ऑलवेज देअर. आणि तू इंटरव्ह्यू घेतलास, सो थँक्यू सो मच. आणि तुला असे चांगले चांगले सबस्क्रायबर मिळावेत आणि मी हिरकणी चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करावं, जास्तीत जास्त लोकांना शेअर करावं हे मी सांगेन आता. कारण तुझं हे कार्य असंच ठेव, चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या बायकांना, कारण बायकांना बोलायचं असतं आणि बायकांना नाही बोलू शकत. खूप साऱ्या बायकांना सगळ्या गोष्टी सप्रेस करून ठेवतात, त्यांना एक्सप्रेस करायला ना प्लॅटफॉर्म नाही. सो आय विल टेल यू की हा जो प्लॅटफॉर्म आहे मी हिरकणी, त्याच्यामध्ये बायकांना एक्सप्रेस करण्यासाठी तू संधी दे. आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या बायकांनी काय काय केलेलं आहे, काय काय करू शकतात, पण आपण बायकाच एकमेकींना मदत करू शकतो अशा शोज मधनं किंवा अशा इंटरव्ह्यूज मधनं की आपण बायका इन्स्पायर होतो. आणि मला पण खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारून, कारण माझ्याही खूप साऱ्या गोष्टी आता नजरेसमोर न गेल्या, त्यामुळे मलाही खूप परत ते सगळे मॉडेलिंगचे दिवस आणि ते सगळं डोळ्यासमोर न गेलं. सो थँक्यू सो मच आणि मस्त झाला इंटरव्ह्यू. तुला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं आणि भेटूच असं कुठल्या तरी नव्या टप्प्यावर पुन्हा. खूपच छान, खूपच छान. आणि सांगते की मला ना एका, मी कुठेतरी तुझं ऐकलं होतं हा इंटरव्ह्यू मध्येच किंवा अशा कुठच्या तरी ह्याच्यावरती, तर त्यावेळेला त्याच क्षणी मला असं वाटलं होतं की अरे हिची स्टोरी आपल्याला घ्यायला पाहिजे. म्हणजे एक, मी जास्त दिवशी जसं तुला म्हटलं की हा या करिअरचं खूप अट्रॅक्शन असतं लोकांना आणि रियालिटी माहिती नसते, तर मी आपला डेअरिंग करून तुला सरळ फोन लावला, मेसेज केला आणि त्या पटकन हो म्हणाली की एक्सपेक्ट पण नव्हतं मला. नवीन लोकांना प्रोत्साहन द्यायला मला खूप आवडतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आणि तू करतेस प्रयत्न. सी, आपण अप्रिशिएट नाही केलं तर कोण करणार? अप्रिशिएट करायची पण वृत्ती लागते, जर लोक नाही करत अप्रिशिएट. आणि मला विचार करते की मी नवीन असताना मला जर कोणी संधी दिली नसती किंवा मला जर कोणी केलं असतं तर मी इथपर्यंत पोहोचू शकले नाही. देअर हॅज टू बी, एव्हरी टाइम देअर इज अ न्यू बिगनिंग ना. तर त्या न्यू बिगनिंगला पुढे घेऊन जाण्यासाठी आपणच करायचं असतं एकमेकांना सहाय्य. कारण जास्तीत जास्त बायकांपर्यंत स्टोरी जावी, जास्तीत जास्त बायका इन्स्पायर व्हाव्यात आणि जास्तीत जास्त बायका इंडिपेंडेंट व्हा. कारण तो काय म्हणतात ना, इमोशनल सप्रेशन, त्याच्यानंतर मग उडत उडत जगा. प्लीज बायका नका असं करूच नका, स्वतःच्या पायावर उभे राहा. म्हणजे मी तर म्हणून प्रत्येक बायने, भले तुम्ही पोळ्या करून विका चालेल, कामाची लाज बाळगू नका, पण स्वतःच्या पायावर उभे, बिकॉज दॅट इज सो इम्पॉर्टंट. आणि तू हे जे करतेस खरंच वेगवेगळ्या वाटेवरती, तुला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या बायका तुला भेटतील आणि त्यांच्या स्टोरीज तू अशाच घेऊन ये. म्हणजे तू तुझ्या माध्यमातून वेगवेगळ्या बायकांना तू इन्स्पायर करत असेल.
and that's a beautiful gift you can offer. Thank you so much. मज्जा आली. मस्त. Okay.